त्याची धार दाखवतो ना, चार फलंदाजांना बाद केलं एकाच ओव्हर मध्ये. तो गोलंदाज षटक घेऊन येतो, इथे गरज आहे 12 बॉलने, आवश्यकता 25 धावेची. तो जयेश येतो बॉलिंग ट्रॅक मधी, तर सुरेश शिशवे यांच्याकडनं 3 षटकारासाठी 500 रुपयाचं प्राइस देखील आहे फलंदाजाला. तर जाऊया आपण मैदानावरती, 12 बॉल आणि 25 धावेची गरज आहे. निर्णायक षटक, गोलंदाज सज्ज होतो बॉलिंग ट्रॅक वरती, सज्ज होतो जयेश, शॉर्ट बॉल समोर करण्याचा प्रयत्न, चेंडू जातो डीप लॉंग ऑन रिजन मध्ये, तोपर्यंत त्या ठिकाणी दुसरी धाव एकवटली वेगानं. रनिंग बिटवीन द विकेट दोघांमध्ये चांगली आहे, कारण महत्वाची जोडी मी म्हणेन मात्रेपाडा टीमचं दारोमदार आता खऱ्या अर्थानं मच्छिंद्रच्या खांद्यावरती असेल, कारण मच्छिंद्रवरती आज विश्वास दाखवलाय. येणाऱ्या मॅच मध्ये आता बनवायचे तर 23 धावा, 11 बॉल शिल्लक आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी 23 धावेची गरज आहे. मंजिल उन्ही को मिलती है जिनके सपनों में जान होती है, पंखों से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों से उड़ान होती है. मात्र हा फटका भरपूर चांगला, डीप मिड विकेटला एक रन मिळाली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही आहे, फक्त एक धाव. बघा किती दबाव टाकले मात्रेपाडा टीम वरती, कारण मी मगाशी देखील सांगितलं की विकेटचं सातत्य ठेवलं आणि त्यामुळे दबाव ठेवण्यामध्ये यशस्वी झाला हा रायते 11 रायते संघ. टीमची धावसंख्या 21, आता गरज आहे ती 22 धावेची. अर्धा रस्ता पार झालाय, अर्धा रस्ता पार करायचा आहे, बॉल शिल्लक राहिल्यात फक्त 10 चेंडू, 22 धावेची गरज आहे. काय आपला तून क्रिकेट, आज मात्र एक स्टँडर्ड क्रिकेट प्रेक्षकांना पाहायला मिळालं. अभिष मात्र बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक सरसावलेत, पिंटू मात्रे बॅक टू द डगआउट. रायते टीमच्या समर्थकांचा जल्लोष, कारण त्यांचा संघ मजबूत स्थितीमध्ये आलाय. आता क्रिकेटचा खेळ मित्रांनो कधी काय होईल, क्रिकेटमध्ये कधीच भविष्यवाणी झाली नाही आहे, त्यामुळे मच्छिंद्र मात्रे जोपर्यंत मैदानावरती आहे तोपर्यंत मात्रेपाडा संघ देखील विजयाचे स्वप्न बघेल, कारण मच्छिंद्र मात्रेकडे ताकद आहे, जिद्द आहे, चिकाटी आहे, कौशल्य आणि पराक्रम शौर्य अशा अनेक गुण या खेळाडूमध्ये आहेत, त्यामुळे येणारी जिम्मेदारी आता मच्छिंद्र मात्रेच्या खांद्यावरती असेल. काय होईल या मॅच मध्ये, समीकरण बदललंय, बॉल शिल्लक राहिलेत 9 आणि 9 मध्ये 22 बनवायचे आहेत. लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वाले की दोस्तों कभी हार नहीं होती. फटका तर भरपूर चांगला आहे, चेंडू पडल्यानंतर जातो वॅडिश लॉंग ऑन रिजन मध्ये, एक रन, डबल घेऊ शकत नाही आहे. धाडस होत मात्र मानस नव्हतं, कारण आता विकेट गेली तर इथनं खेळ मागात पडेल. तर प्रत्येक विकेटसाठी पद्माकर हडस साहेबांकडनं 500 रुपयाचं प्राइस आहे. जिंकण्यासाठी समीकरण, 21 धावीची आवश्यकता, 8 बॉल शिल्लक राहिलेत, गोलंदाज तयार, शॉर्ट बॉल पडल्यानंतर आपण बघतो इथे एक रन्स त्या ठिकाणी कंप्लीट होत आहे आणि पंचांचा इशारा व्हाइट बॉल, 1+1 अशा 1 तर धावा. या परिस्थितीमध्ये आपण पाहतोय मागात पडतील तर मयुरेश दलाल साहेबांचं इथे आगमन झालंय, त्यांची फॅमिली आज या ठिकाणी आगमन होते, त्यांचं देखील आपण स्वागत करूया. त्याचबरोबर सुभाष मार्के साहेब हे देखील उपस्थित आहेत, त्यांचं देखील स्वागत. प्रेशर दबाव थोडासा आता मात्र कमी केलाय, अतिरिक्त दावेवरती अंकुश ठेवणे महत्वाचं होतं. मात्र या 3 दावा कुठेतरी रायते 11 रायते टीमला डोकेदुखी ठरतील या मॅच मध्ये, कारण आतापर्यंत चांगली गोलंदाजी झाली. टीमची धावसंख्या आपण पाहतोय 25, गरज आहे ती आता 18 धावीची. फटका चांगला आहे, समोर खेळतात, एक रन जरूर मिळेल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये तर एकच धावेपती समाधान. आता समीकरण बदलेल, अंतिम षटकाने 17 धावेची आवश्यकता. तर व्यासपीठावरती सन्माननीय नचिकेत शेठ दलाल साहेब हे देखील उपस्थित झालेत या ग्राउंडचे मालक. तर एक बॉल शिल्लक आहे, निश्चित आपण पाहतो व्हाइट बॉल फेकले, 7 चेंडू शिल्लक आहेत आणि 17 धावेची आवश्यकता.
सात बॉल 17 काय जबरदस्त क्रिकेट मैदानावरती दोन ताकदवर टीम मध्ये पाहायला मिळते. जिंकण्याचा दास केलेला अभ्यास आणि मेहनतीची पराकाष्ठा या त्रिकोणी संघमाच्या आधारे सामना रंगतोय. दोन मलाठी टीम मध्ये फुलटॉस होता, समोर गोलंदाज आहेत आणि विकेट. शेवटच्या ओव्हर मध्ये 17 धावीची आवश्यकता. तर फलंदाज बाद आहे या ठिकाणी. आता शेवटच्या ओव्हर मध्ये गरज होती जिंकण्यासाठी 17 धावीची. 17 आणि 17 असं म्हटलं जात आहे, कारण मी तुम्हाला पहिल्या दिवशी देखील सांगितलं 17 खतरा कधी झाला. 17 नोव्हेंबर 2012 दुपारी 3:33 हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं निधन झालं आणि भर दुपारी एका तेजस्वी सूर्याचा अस्त झाला. पूर्ण महाराष्ट्रामध्ये अंधार पसरला तो 17 आणि त्या 17 कथा पूर्ण महाराष्ट्राला झाला होता. आज तो 17 आकडा इथे समोर येतोय, कारण अंतिम 17 धावीची गरज आहे 6 बॉल मध्ये. प्रेक्षकांची अपाट गर्दी आपण पाहतोय. प्रेक्षक वर्ग म्हणजेच क्रिकेटचे मायबाप आणि आज त्यांची अपाट गर्दी. दर्दी क्रिकेट प्रेक्षक वर्ग आणि आज त्यांची तिथे गर्दी. रोशन, प्रेक्षक 3 प्रकारचे असतात. प्रेक्षकांचे 3 प्रकार असतात, हौशे, नवशे आणि गवशे. अशा 3 प्रकारचे प्रेक्षक नेहमी मैदानामध्ये असतात. सामना संपल्यानंतर जरूर तुम्हाला फायनलमध्ये सांगेल की प्रेक्षक 3 प्रकारचे कसे असतात. या मॅचमध्ये आतमध्ये कोणीच जाऊ नका, कारण आमचे हौशे, नवशे आणि गवशे अशा 3 प्रकारचे प्रेक्षक नेहमी क्रिकेट स्पर्धेमध्ये असतात. तर जाऊया, येणारा षटक असेल सामना जिंकण्यासाठी. आवश्यकता आहे ती 17 धावीची. पंचांची भूमिका निभवतायत आपण बघताय. मेन पंच ऋषी देसाई सर तर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये आमचे लेग पंच रतन मानेरकर मॅन फ्रॉम पाले एक चांगली पंचांची भूमिका पार करत आहेत. आणि खऱ्या अर्थानं 5 दिवस ज्यांनी आपल्या खांद्यावरती समालोचन आणि या स्पर्धेची धुरा सांभाळली ते आमचे रोशन संते मॅन फ्रॉम गारिवली. 6 चेंडू आणि गरज आहे मैदानावर 17 धावीची. गोलंदाज सज्ज पंकज पहिला बॉल आणि इथे मात्र डॉट बॉलची समाप्ती. मच्छिंद्र मात्रे आज स्वतःला प्रूव्ह करायचं आहे, कारण कठीण काळात स्वतःला सिद्ध करण्याची फक्त जिद्द असायला हवी आणि आज अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला स्वतःला सिद्ध करायचंय. स्वतःला एकच कॉन्फिडन्स, स्वतःला एकच प्रॉमिस करायचं आहे. आज संघर्षाचा मैदान थोडासा कठीण आहे, मात्र तो जिंकल्याशिवाय मी सोडणार नाही. कारण असं म्हटलं जात आहे की पराभवाने माणूस संपत नाही, प्रयत्न सोडतो तेव्हा तो संपतो. म्हणून कठीण काळात सतत स्वतःला सांगा शर्यत अजून संपली नाही, कारण अजून मी इथे सामना अजून जिंकलेला नाही. या निश्चित इथे 1 षटकार 11 धावीची गरज. 4 बॉल 11 धावा. क्रिकेटचं हे युद्ध मैदानावर. व्यासपीठावरती सन्माननीय रायतेचे आमचे उद्योजक संदीप सुरोशी साहेब आणि त्याचबरोबर या ठिकाणी भाऊ सुरोशी तुषार ठाकरे यांच्याकडे आम्हाला जी नाश्त्याची व्यवस्था होती त्यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील आम्ही स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करत आहे. सामना मैदानावरती. तर सामना जिंकला तर सूरज सुरोशी शिश्वे सॉरी सूरज शिश्वे यांच्याकडनं मातेपाटा टीमला 1000 प्राइज आहे. बक्षीस लावले दोन्ही टीम वरती, मात्र सामना कोण जिंकेल. 4 बॉल 11 धावीची गरज आहे. बॉल इथे पडल्यानंतर आउटसाइड डी ऑफसम ऋषी सरांचा बाईट बॉलचा इशारा. जे 1 धावीचं अंतर होतं, मेन म्हणजे जो अंतर होतं 11 आता 10 वरती आलाय. बघा 1 धावीने फरक किती पडलाय, कारण आता 4 बॉल आणि गरज होती 10 धावीची. 1 चौकार 1 षटकार सामना जिंकून देऊ शकेल ना. नेहमीच कठीण काळात एक चांगला खेळ करणारा मच्छिंद्र मात्रे मैदानावरती आहे. आज मात्र जिम्मेदारी भरपूर मोठी आहे. बाल देवडा चांगला येतोय. यॉक क्रिकेटचं ब्रह्मास्त्र आणि त्याचा वापर केलाय आणि अशा मुवमेंटला गोलंदाजचं मी कौतुक करेल. पंकज 3 बॉल 10 धावीची गरज आहे.
शेवटच्या बॉलपर्यंत सेमी फायनल पाहायला मिळेल आणि सेमी फायनल कशी असायला हवी हे पाहायला मिळालं. आपटीकर चषकाचा हा विजय. तर तीन बॉल हॅलो कोणचा प्रॉब्लेम काहीच नाही कमी आहे. हॉल सिक आणि हा षटकार सामन्याचं रूप बदलवेल. आता दोन बॉल आणि चार धावेची हारकर जीतने वाले को मात्रे पड़ा टीम कहते हैं. कंपल्सरी चेसिंग है. कभी कभी कुछ जीतने के लिए कुछ हारना पड़ता है और हारकर जीतने वाले टीम को मात्रे पड़ा टीम कहते हैं. मगर आता इतना मैदान वरती सामना कोण जिंकेल एकच गोष्ट सांगेल. आता रायतो इलेवन टीमच्या गोलंदाजाला की रात्र नाही स्वप्न बदलते दिवा नाही वाद बदलते मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी कारण नशीब बदलो न बदलो वेळ नक्की बदलते. एखादा धडबॉल एखादा विकेट मॅच मध्ये कमबॅक पुन्हा एकदा पाहायला मिळेल रायतो इलेवन टीमचं. आता शांत झालेत रायतो इलेवन टीमचे समर्थक कारण त्यांना देखील आता थोडीशी भीती वाटते की सामना कुठेतरी कलाटणी झालाय. मात्र हा सामना कोण जिंकेल शेवटचा बॉल शेवटची धाव बनवली जात नाहीये तोपर्यंत भविष्यवाणी होणार नाहीये. काय जबरदस्त मॅच पाहायला मिळते. यु क्रिएट अ हार्डवर्क गॉड अ सक्सेस. हार्डवर्क दोन्ही टीमला करावा लागेल. फटका विनिंग स्ट्रोक. आणि हा सामना जिंकला. अरे मी मगाशी सांगितलं की हारकर जीतने वाले को बाजीगर कहते हैं आणि आज बाजीगर सरकार लढलाय मच्छिंद्र मात्रे मॅन ऑफ द मॅच मच्छिंद्र मात्रे. चला लाईन मध्ये या मात्रेपडे टीम. चला सेकंड करा दोन्ही टीम कारण दोन्ही संघ ताकदवर आहेत. हार जीत तर होतच असते त्यामुळे आपले जे मैत्रीचे संबंध आहेत ते प्रत्येकाला टिकवायचे आहेत कारण जिंकल्यानंतर विजयाचा आनंद कोणीही साजरा करेल. फक्त हरल्यानंतर पराभव पचवण्याची शक्ती प्रत्येकामध्ये असली पाहिजे. सामना भरपूर चांगला होता आणि हा सामना शेवटपर्यंत पाहायला मिळाला आणि सामना जिंकलाय. पार्थ इलेव्हन मात्रेपडा टीम मेगाफाणीमध्ये पोहोचली. लगातार या स्पर्धेमध्ये तो खेळला आणि चौथी मॅच जिंकून तो मेगाफाणीमध्ये येतोय. तर आयते संघाचा गोलंदाज बघा ज्याने हॅट्रिक घेतली होती पद्माकर हरड साहेबांकडनं 3000 प्राइज होतं गोलंदाज तेजसला. तेजस यायचा पण तर पद्माकर हरड साहेबांकडनं तेजसला प्राइज आहे 3000 रुपयाचं. तेजस यायचा पण कारण तुमचा संघ देखील भरपूर चांगला प्रदर्शन केलाय आज. मात्र या मॅच मध्ये जरी तुम्ही परास्त झाले तरी तुमचा संघ आणि तुमचा खेळ भरपूर चांगला होता. अभिनंदन करेल पूर्ण टीमचं आणि तेजस यायचं आपल्याला प्राइस होतं 3000 रुपयाचं. तो शेवटचा सामना मात्रेपडा वर्सेस कुंदे या दोन बलाढ्य टीम मध्ये पाहायला मिळेल. काय जबरदस्त लढत राहिली. सुरुवातीला आपण पाहिले त्यांचे खेळाडू बाद झाले होते तब्बल 7 खेळाडू आणि ज्या प्रकारे मच्छिंद्र लढला तो आला आता 6व्या क्रमांकावरती आणि लढलून आपल्या टीमला हा सामना जिंकून दिलाय. वेल डन वेल प्लेड आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी मच्छिंद्र मात्रे. अरे ट्रॉफी देऊन त्याला सन्मानित करायचा.
तो सन्माननीय दीपक जी शिसवे साहेबांच्या शुभासे या खेळाडूला मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देऊन आपण सन्मानित करूया। तो तेजस सुरेशी पुन्हा एकदा आपण या आपल्याला प्राइस आहे 3000 रुपयाच। तेजस वरकुडे गोलंदाज होता, हॅट्रिक घेतली आणि यायचा आपण। तर चला कुंदे संघ आपले 12 खेळाडू घेऊन या, त्याचबरोबर मातेवाडा संघ एक रॅली निघणार आहे बघा ग्राउंड फेरी। तर दोन्ही संघ आपण यायचा, दोन्ही संघ या, कुंदे संघ 12 खेळाडू या आणि त्याचबरोबर मातेवाडा संघ। बारा खेळाडू घेऊन यायचा आहे कारण खूप मोठी स्पर्धा आपण पाहतोय या मैदानावरती। सिद्धिविनायक क्रिकेट संघ आपटी आयोजित स्वर्गीय अशोक शेठ गोविंद दलाल यांच्या स्मरणार्थ आपटीकर चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन। शेवटचा अंतिम सामना तुमच्या समोर येतोय आपटीकर चषकाचा। पार्थ इलेवन जय भोले मात्रेपाडा विपक्ष मठ्ठीआई कुंदे या दोन टीम मध्ये सेमीफायनलचा सामना शेवटच्या क्षणापर्यंत रंगला परंतु मात्रेपाडा या टीमने सामना जिंकला। मच्छिंद्र मात्रेने सामना जिंकून दिला। थोडंसं व्हॉल्यूम द्यायचं आहे माईकला। हालो चेक हालो थँक्यू। तर सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की आपण देखील यायचं आहे आणि या स्पर्धेची थाटामाटामध्ये सुरुवात झाली होती आणि या स्पर्धेचा शेवट देखील थाटामाटामध्ये होतोय। आपटीकर चषकाचा अंतिम सामना कुंदे विपक्ष मात्रेपाडा या दोन टीम मध्ये। एक संघ आपण पाहतोय कल्याण ग्रामीण विभागातील संघ आहे तर दुसऱ्या बाजूला मात्रेपाडा संघ मलंगड विभागातील एक बलाढ्य संघ या वर्षी अप्रतिम फॉर्म मध्ये आहे मात्रेपाडा संघ आणि हे दोन संघ दाखल झालेत अंतिम फेरीमध्ये मेकअप फायनलमध्ये मात्रेपाडा बनाम कुंदे या दोन टीममध्ये। चार षटकांचा असल्याची देखील आपण नोंद घ्यायची आहे। अंतिम सामना देखील चार षटकांचा असेल आणि डीजे मशला विनंती असेल प्लीज आपण एक गाणं प्ले करायचं आहे।
शकता आणि निश्चित तो तिरंगा या ठिकाणी आम्ही हवेमध्ये सोडणार आहोत सामना सुरू होण्याच्या अगोदर चला दोन्ही संघ यायचा आपण खेळपट्टीवरती त्या ठिकाणी आम्ही राष्ट्रगीत होणार आहे दोन्ही संघ जा आपण खेळपट्टीवरती पाहुणे मंडळी आपण या व्यासपीठावरती एक फेरफटका असा मेगा फायनल अप्टीकर चषक आपण पाहतोय 2021-16 क्रिकेटचा दिव्यदीप्यमान सोहळा दरवर्षी प्रमाणे मित्रांनो ही स्पर्धा पाहायला मिळाली यावर्षी खूप उत्साहाने ती स्पर्धा पाहायला मिळते वाटचाल परंपरेची परंपरा विश्वासाची परंपरा क्रिकेटच्या भव्य दिव्य स्पर्धेची परंपरा आप्टीकर चषकाची कुंभमेळा क्रिकेटचा आज प्रेक्षक वर्ग भरपूर संख्येनं या स्पर्धेला प्रतिसाद देत आहेत आणि त्या सर्व प्रेक्षक वर्गाचं देखील या अंतिम मेगा पाण्याच्या सामन्यामध्ये आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय या सामन्याची आम्ही आतुरतेने वाट पाहिली तो मेगा पाण्याचा सामना 40 संघ होते त्या 40 पैकी 35 संघांचा गाशा गुंडाळला आणि 5 संघ नशिबवान ठरले त्याच्यापैकी 2 संघ येतात मेगा पाण्यामध्ये कुंदे वर्सेस मात्रेपाडा ही बलाढ्य लढत या अंतिम सामन्याचा आनंद घेण्यासाठी अनेक मान्यवर देखील आमच्या व्यासपीठावरती आहेत याच ग्राउंडचे मालक देखील आमच्या व्यासपीठावरती आहेत त्यांचं देखील स्पर्धेच्या वतीनं आम्ही मनपूर्वक स्वागत करत आहे जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये स्पर्धा पोहोचवली ते आमचे टेनक्रिक आणि त्यांची टीम या ठिकाणी सज्ज आहे त्यांचं देखील स्वागत आहे आणि 5 दिवस आपल्या गाण्यानं आपल्या सुमधुर संगीतानं प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले ते आमचे डीजे आवी त्यांचं देखील आपण स्वागत करूया पंचांची भूमिका तर राष्ट्रगीत होईल आणि आपण टॉस करूया तर त्या ठिकाणी लगेच टॉस होईल त्याच ठिकाणी खेळपट्टीमध्ये तर सर्व प्रेक्षकांना विनंती राहील की आपण जागेवरती उभं राहा डीजे मास्टर आपण राष्ट्रगीत रेडी ठेवायचं आहे तर सर्व प्रेक्षकांना विनंती आहे की आपण जागेवरती उभं राहायचं आहे शेवटचा मॅच कारण परवा आपल्या देशाचा प्रजासत्ताक दिवस आहे आणि तो आज आपण या ठिकाणी साजरा करणार या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या वतीनं तर सर्वांना विनंती करेल की आपण त्या ठिकाणी जागेवरती उभं राहायचं आहे या ग्राउंडचे मालक सन्माननीय नचिकेतचे दलाल साहेब तसेच मयुरेश दलाल साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत खेळपट्टीचं उद्घाटन समारंभ जेव्हा आम्ही केला तेव्हा देखील उपस्थित होते आणि आज या अंतिम सामन्यासाठी देखील त्यांचा सहपरिवार या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल त्यांचं देखील स्पर्धेच्या वतीनं आपण मनपूर्वक आभार व्यक्त करूया हे स्पर्धा बघा मित्रांनो यशस्वीरित्या पार पाडते आणि आज या ठिकाणी ती स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल 5 दिवस क्रिकेटचा महाथरार क्रिकेटचा युद्ध तुम्ही पाहिले प्रत्येक दिवशी एक स्टँडर्ड क्रिकेट प्रत्येकाला पाहायला मिळालं आणि आज भरपूर संख्येने प्रेक्षक वर्ग देखील या अंतिम सामन्याची वाट पाहतायत शेवटचा सामना असेल या दोन बलाढ्य टीम मध्ये मात्रेपाडा आणि एका बाजूला संघ आहे तो कुंदे संघ याच परिसरातील दादा संघ तर सर्वांना विनंती आहे जागेवरती उभं राहा एक साथ राष्ट्रगीत सुरू करेंगे सुरू कर वंदे बोला छत्रपती शिवाजी महाराज की धन्यवाद आज आपण पाहतो या ठिकाणी जो सामना पाहायला मिळेल मान्यवर त्या ठिकाणी त्यांच्या सुभाषे नचिकेतचे दलाल साहेब आणि त्याचबरोबर मयुरेश दलाल यांच्या सुभाषे टॉस होईल दोन्ही टीम मध्ये आणि आपण स्पर्धेला लगेच अंतिम सामन्याला सुरुवात करू भरपूर चांगला आपण पाहिला राष्ट्रगीत झाला
खरं अर्थानं राष्ट्रगीत हा कधी लिहिला मित्रांनो माहिती आहे? कारण 150 वर्षापूर्वी जेव्हा आपल्या देशावरती इंग्रजांचं राज्य होतं तेव्हा इंग्रजांनी रवींद्रनाथ टागोर सह त्यांच्या सहकाऱ्यांना अटक केली आणि त्यावेळी तुरुंगात असताना इंग्रज अधिकाऱ्यांनी सांगितलं रवींद्रनाथ टागोर यांना की तुम्ही एखादं गीत लिहा आणि ते आम्हाला बोलून दाखवा. तेव्हा तुरुंगात असताना रवींद्रनाथ टागोर यांनी तो गीत लिहिला आणि वाचून दाखवलं. त्यावर ते इंग्रज अधिकारी म्हणाला वाव नाईस सॉन्ग. आणि ते होतं आपल्या देशाचं राष्ट्रगीत. आणि ते राष्ट्रगीत घेऊन आपण बघा भारतीय तिरंगा आकाशामध्ये जातोय उंच उंच. जगात सर्वात श्रेष्ठ आपला भारत महान माझा देश महान हे सांगताना आज ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. तर चला लहान मुलं आपण यायचं बाहेर. कारण लहान मुलं म्हटली तर आज कोरोना आल्यापासून गेली 9 ते 10 महिने त्यांना सुट्टी मिळाली मात्र एकही मुलांनी अभ्यास केला नसेल. मात्र मिळालं आता तुमचे दिवस संपलेत. 1 तारखेपासून शाळा सुरू होते. अभ्यासाला लागा. आजचा तुमचा शेवटचा दिवस आहे. उद्यापासून प्रत्येकानं अभ्यासाला लागा. तर या ठिकाणी टॉस झाला आपण जाऊया मैदानावर. टॉस जिंकलाय तर मातृभाडा टीमनं टॉस जिंकलाय आणि टॉस जिंकून त्या टीमनं निर्णय घेतलाय. मातृभाडा टीम वन द टॉस अँड इलेक्टेड टू बॅट फर्स्ट. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय तर निश्चित आपल्याला पाहायला मिळेल बिग फाइट मॅच 4 ओव्हरचा असेल. तर चला पुन्हा एकदा प्रेक्षकांना विनंती आहे मैदानाचा ताबा सोडा आणि लगेच आपण सामना सुरू करणार आहोत. तत्पूर्वी आपण ऐकूया एक समुद्र संगीत. थँक्यू सो मच योगेश मडवी. तर वळी आपण व्यासपीठावरती काही सन्मान आहेत ते आपण सन्मान करणार आहोत. तत्पूर्वी मी विनंती करतोय मठ्ठियाई कुंदे या टीमला की आपण क्षेत्रक्षी लावून घ्यायचा आहे. मठ्ठियाई कुंदे विपक्ष आपण पाहू शकाल. पार्थ 11 जय बोले मातृभाडा हा सामना अंतिम सामना मेगा फायनल आपण पाहतोय. मेगा फिनाले या दोन टीम मध्ये तर सन्माननीय आपल्या व्यासपीठावरती गणेश केणे साहेब उपस्थित आहेत. नंदा फार्म हाऊसचे सर्वे सर्वा सुभाष भेरले साहेबांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते गणेश केणे साहेबांचा शुभ सन्मान करायचा आहे आपल्या व्यासपीठावरती. आणि आता मात्र प्रेक्षकांना मी विनंती करतो की व्यासपीठासमोर कोणीही उभं राहू नका प्लीज. आणि अजून एक विनंती आहे पारितोषिकांची अनाउन्समेंट ही एकदाच केली जाईल. पारितोषिकांची अनाउन्समेंट ही एकदाच केली जाईल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. कारण की अंतिम सामना आहे मेगा फायनल मठ्ठियाई कुंदे विपक्ष मातृभाडा या दोन टीम मध्ये. तर गणेश केणे साहेबांचा शुभ सन्मान होतो आपल्या व्यासपीठावरती. नंदा फार्म हाऊसचे सर्वे सर्व आहेत आपल्या व्यासपीठावरती. आपण पाहू शकाल नंदा फार्म हाऊसचे सर्वे सर्व गणेश केणे साहेबांचा शुभ सन्मान होतो आपल्या व्यासपीठावरती.
तर सामना आपण सुरू करायचा आहे, विनंती असेल तर अंजुम साहेबांचा आपण शुभ सन्मान करणार आहोत। कल्याणचे उद्योजक आहेत सन्माननीय अंजुम साहेब, त्यांचा देखील आपण शुभ सन्मान करणार आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून। तर विनंती असेल आपण त्वरित सामना सुरू करायचा आहे। मट्टी ऐकून दे विपक्ष, पार्थ इलेवन जय बोले मातृपाडा हा सामना रंगतोय। अंतिम सामना मेगा फायनलचा सामना या दोन टीम मध्ये आणि सामना चार षटकांचा असेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे। सिद्धिविनायक क्रिकेट संघ आपटे आयोजित स्वर्गीय अशोक शेठ दलाल साहेबांच्या स्मरणार्थ आपटीकर चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन, क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा आपण अनुभवतोय। मानाची सन्मानाची आणि लोकप्रिय क्रिकेट स्पर्धा आपटीकर चषकामध्ये आलेल्या सर्व प्रेक्षकांचे, उपस्थित सर्व मान्यवरांचे पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत। तर दोन्ही संघांना शुभेच्छा आलेल्या आहेत सागर शेठ भोईरे यांच्याकडून, तसेच तालुका विभाग अधिकारी शिवसेना कल्याण ग्रामीण सुभाष देवकर यांच्याकडून देखील शुभेच्छा आलेल्या आहेत, त्या म्हणजेच मट्टियाई कुंदे या टीमला। यावीस पहिला चेंडू भन्नाट वेगाने गोलंदाजी होती, यावीस गोलंदाज भूषण शेलार आहे। पहिला षटक सुरू आहे, गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय भूषण शेलार आणि स्ट्राईक इन फलंदाज राजेश मात्रे, राजेश मात्रे आणि योगेश मात्रे ही जोडी आपण पाहतोय या 20 मैदानावरती आहे। याच साठी केला होता टास की शेवटचा क्षण गोड बाबा, आणि ही स्पर्धा यशस्वी होताना आपण पाहतोय। आपटीकर चषकाचं हे यशस्वी आयोजन आपण पाहतोय। अंतिम सामना सुरू आहे, यावेळेस पुन्हा एकदा ब्लॉकरचा वापर करतोय, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता। 1+4 एकूण 5 धाव मिळतात या चेंडूवरती। धावसंख्या धावफलकावरती 5 धावा। तर आमचे जवळचे मित्र सचिन देसले मस्कळ यांच्याकडून देखील मातृपाडा टीमच्या मच्छिंद्र मातेला शुभेच्छा आलेल्या आहेत। धावसंख्या धावफलकावरती 5 धावा, धावाची संधी होती, सुरक्षित पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचतोय। यावेळी चांगला चेंडू आपण बाजू ऑनसाइडला चेंडू येतोय, एक धाव तर कम्प्लीट केली। डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, फार वेगाने गेले होते चेंडूवरती, उचलतील फेकतील तोपर्यंत मिळतायत या 2 धावा आणि धावसंख्या 2 ने पुढे सरकेल। 7 धावा धावफलकावरती आहेत, षटक क्रमांक आपण पाहतोय, पहिला मार्गस्थ आहे, 4 षटकांचा सामना आपण पाहतोय। मातृपाडा विपक्ष कुंदे या 2 टीम मध्ये मेगा फायनलचा सामना। उर्द विकेट भूषण, या 20 क्लीन बॉल, यष्ट्या उद्ध्वस्त दांडी गोल, यू मिस आय डेफिनेटली फलंदाज बाद योगेश मात्रे बॅक टू द पवेलियन। फलंदाज बाद झालाय, बिग विकेट, रन मशीन आपण पाहतोय। योगेश मात्रे बाद झालाय, खूप मोठा धक्का बसलाय तो म्हणजेच मातृपाडा टीमला। एक गुणवान खेळाडू आहे योगेश मात्रे, व्यवसाय क्रिकेट खेळण्याचा अनुभव त्याच्याकडे आहे। 10 PL दुबई सारजाच्या मैदानावरती विकेट हॅट्रिक देखील घेतली होती डोंबिवली ग्रामीण स्टार या टीम मध्ये, त्यांना खेळताना आपण पाहिलं होतं दुबईच्या 10 PL या स्पर्धेमध्ये। नवीन फलंदाज संघनायक आपण पाहतोय, कृष्णा मात्रे येतोय, कृष्णा मात्रे आणि राजेश मात्रे ही जोडी आपण पाहतोय या 20 मैदानावरती आहे। धावसंख्या धावफलकावरती 7 धावा। जे प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून 10 क्रिकच्या माध्यमातून ही स्पर्धा घर बसल्या एन्जॉय करतात त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे या आपटीकर चषकामध्ये। अप्रतिम खेळ केलाय तो म्हणजेच कालच्या दिवसामध्ये मट्टियाई कुंदे या टीमने या स्पर्धेमध्ये खूप मोठा उलटफेर केलाय आणि अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला होता कालच्या दिवसामध्ये। तो संघ आपण पाहतोय
मेगा फाइनल सामना खेलतोय ओवर द विकेट भूषण यावेळी व्यवस्थित बैट वरती येत नाहीये एक धाव तर कंप्लीट केली एकाच धावे वरती समाधान मानव लगता है धाव संख्या एक ने पुढे सरकते आठ धावा धावफलका वरती अप्रतिम गोलंदाजी भूषण आपल्या टीम साठी करतोय मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवतोय हा गोलंदाज भूषण शेलार अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतोय भेदक मारा करतोय आक्रमक गोलंदाजी काय असते याचं प्रात्यक्षिक उदाहरण दाखवतोय गोलंदाज भूषण यावेळी सुरेख टायमिंग आपण पाहतोय आणि चेंडू जाईल लॉन्ग ऑन सीमा रेषेच्या बाहेर चौकार अंजुम शेठ कल्याणचे उद्योगपती आहेत सन्माननीय अंजुम साहेबांचा आपण शुभ सन्मान करूया तसेच अमर शेठ देखील उपस्थित आहेत त्यांचा देखील आपण शुभ सन्मान करणार आहोत खूप मोठं आयोजन आपण पाहतोय सिद्धिविनायक क्रिकेट संघ आपटी आयोजित स्वर्गीय अशोक शेठ गोविंद दलाल यांच्या स्मरणार्थ आपटीकर चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन अमर शेठ यांना देखील विनंती असेल आपण देखील यायचं आहे पुढे आपला देखील शुभ सन्मान केला जाईल डीजे मास्टर अभि देखील सज्ज आहेत त्यांना विनंती असेल थोडंसं व्हॅल्यूम आपण द्या कारण की गेले पाच दिवस आम्ही देखील समर्थन करतोय आणि इथून देखील भरपूर दिवस आम्हाला देखील समर्थन करायचं आहे त्यामुळे पाच दिवस अप्रतिम साथ दिली ते म्हणजे डीजे मास्टर अभिचं देखील मनापासून मी आभार व्यक्त करतोय तर गोलंदाजी मार्गावरती सज्ज होतोय या दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहू शकाल कुमार शेलार येतोय वैयक्तिक पहिला आणि सांघिक कोट्यातील दुसरं षटक हाताळण्यासाठी इथून मात्र संघर्ष करावा लागेल मात्र बडा टीमला पहिल्या षटकामध्ये 12 धाव बनवल्यात एक गड्याच्या मोबदल्यामध्ये महत्वपूर्ण फलंदाज बाद झालाय योगेश म्हात्रे नवीन फलंदाज संघ नायक आपण पाहतोय कृष्णा म्हात्रे कृष्णा म्हात्रे आणि राजेश म्हात्रे ही जोडी आपण पाहतोय म्हात्रे पाडा या टीमच्या माध्यमातून आणि गोलंदाजी मार्गवरती सज्ज होतोय कुमार बिग फाईट मॅच आपण पाहतोय काटे की टक्कर या विसुरेख टायमिंग आपण पाहतोय आणि चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर सीमा रेषेच्या बाहेर पंचांचा इशारा येतोय चौकार धावसंख्या धावफलकावरती 16 धावा पहिल्या चेंडूवरती स्वागत केलंय चौकाराने फलंदाज कृष्णा म्हात्रेच्या बॅट मधून येतोय हा चौकार संघ नायक आपण पाहतोय पार्थ 11 जय भोले म्हात्रेपाडा संघ एक बलाढ्य संघ आहे या वर्षी इन्फॉर्म संघ आपण पाहतोय म्हात्रेपाडा हा संघ या वीसा लाईन पाहावी लागेल लाईन चुकीची आहे आणि पंचांचा इशारा वाईटचा येतोय धावसंख्या एक ने पुढे सरकेल 17 धावा धावफलकावरती षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ आहे गोलंदाज कुमार शेलारच राईट आर्म राऊंड विकेटने मारा करतोय यावेळी स्ट्राईक इन फलंदाज कृष्णा म्हात्रे बिग बॅटल आपण पाहतोय या दोन संघांमध्ये यावेळी सुरेख टायमिंग आपण पाहतोय स्किलिंग शॉट टेकिंग गॅप चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर सीमा रेषेच्या बाहेर दणदणीत खणखणीत चौकार प्रेक्षकांना विनंती असेल पडदा आपण सोडायचा आहे जे डीप लॉंगॉनला प्रेक्षक आहे स्क्रीनच्या बाजूला त्यांना विनंती असेल आपण पडदा सोडायचा आहे पिंबलोली संघाचे खेळाडू आहेत प्लीज विनंती असेल थोडस आपण लांब बसायचं आहे धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो 21 धावा धावफलकावरती अप्रतिम बॅटिंग संघ नायक आपल्या टीमसाठी करतोय कृष्णा म्हात्रे अजून एक खूप मोठं नाव आहे म्हात्रेपाडा या टीमच्या माध्यमातून कृष्णा म्हात्रे असेल राजेश म्हात्रे असतील मच्छिंद्र म्हात्रे असतील त्यानंतर अल्पेश म्हात्रे असेल हे गुणवान खेळाडू आहेत म्हात्रेपाडा या टीमचे यावेळी सुरेख टायमिंग आपण पाहतोय बॅकफुट वरती आले जागा बनून स्ट्रोक साठी फेकून देतोय डीप कव्हर पॉइंट सीमा रेषेच्या बाहेर चौकार खेळाडू नाद संगी मोठी रावली
आज ठाणे जिल्ह्यान नाव धनैया सिद्धिविनायक संघाचा अपिक चषक स्पर्धेचा रामाला गोलंदाज फलंदाज प्रेक्षकांची गर्दी जमली स्पर्धेला आज मोठ्या स्पर्धेला थँक्यू सो मच। 25 धावा धावफलकावरती फ्लाइंग स्टार्ट केलाय, स्वप्नवत सुरुवात केली आहे या मैदानावरती मातरेपाडा या टीमने। अंतिम सामने मध्ये टॉस जिंकला होता आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली होती, कारण की संध्याकाळचं हे सत्र आहे, थंड वातावरण आपण पाहतोय। पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर आपण पाहतोय, सुरेख चेंडू आणि तेवढा चांगला फटका आपण पाहतोय। एक धाव तर कंप्लीट केली, खराब क्षेत्ररक्षण आणि चेंडू जातोय डीप पॉइंट सी मार्शेच्या बाहेर चौकार। चार चौकार आपण पाहतोय कृष्णा मात्रेच्या बॅट मधून, कृष्णा मात्रे ऑन फायर, धावसंख्या 29, 29 धावा धावफलकावरती आहेत मात्रे पाडा या टीमची। विनीत शिसवे साहेबांचा संघ आहे, सूरज शिसवे साहेबांचा संघ आपण पाहतोय। या दोन मान्यवरांनी हा संघ पुरस्कृत केलेला आहे, मात्रे पाडा संघ या टीमचे पुरस्कर्ते आहेत। या 20 पंचाने 9 चेंडू घोषित केलेला आहे, बीमर चेंडू आपण पाहतोय आणि एकदा मिळते 9 स्वरूपात आणि पुढील चेंडू फ्रीट असेल। धावसंख्या धावफलकावरती 30 धावा, फ्रीटची संधी आहे फलंदाज कृष्णा म्हात्रेकडे। पार्थचं देखील आगमन झालेलं आहे, या 20 क्लीन बोल्ट आहेत परंतु फ्रीट आहे आणि एक धाव कंप्लीट। धावसंख्या 1 ने पुढे सरकेल, 31, 31 धावा धावफलकावरती। एक धाव असेल या चेंडूवरती, धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकाल 31, 31 धावा धावफलकावरती आहेत। कमबॅक करावा लागेल मठ्ठी आई कुंदे या टीमला, कारण की 31 धाव बनवल्या त्याने एका मोठ्या धावसंख्या दिशेने वाटचाल केली आहे। या मैदानावरती आपण पाहतोय पार्थ 11, जय बोले म्हात्रे पाडा या टीमने। यावी स्विच इट क्या बात है, सुरेख टायमिंग आठवण करून देतोय केविन पीटरसनची आणि चेंडू जातोय विक्रमादित्य भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर स्टँड मध्ये षटकार। सदो 30 धावा धावफलकावरती आपण पाहतोय, 18.50 सरासरीने 37 धाव बनवल्यात पहिल्या 2 षटकांमध्ये मात्रेपाडा या टीमने। अप्रतिम सुरुवात केली आहे, संघनायकाने घेतलेला निर्णय संघनायकाने सार्थक ठरवलाय, कारण की संघनायक आपण पाहतोय कृष्णा मात्रे आणि राजेश मात्रे ही जोडी आपण पाहतोय या मैदानावरती अप्रतिम खेळ करतायत, कारण की पहिला धक्का खूप लवकर बसला योगेश मात्रेच्या स्वरूपात। वैयक्तिक पहिला आणि सांघिक कोट्यातील तिसरा षटकंद गोलंदाज, गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय जयदीप, इथून मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल मठ्ठी आई कुंदे या टीमला। मेहनतीची पराकाष्ठा करावी लागेल मठ्ठी आई कुंदे या टीमला। 2.5 अक्षरांचं भाग्य, 3 अक्षरांचं नशीब बदलण्यासाठी 4 अक्षरांची मेहनत करावी लागेल, ती म्हणजेच मठ्ठी आई कुंदे या टीमला। इथून कमबॅक करावं लागेल या 2 गोलंदाजांना, कारण की मात्रेपाडा या टीमने खूप मोठी उंच भरारी घेतली आहे। यावी चांगला चेंडू सबमरीन डिलिव्हरी, चेंडू पडल्यानंतर खाली राहतोय आणि सरळ जाऊन यष्टरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय। डॉट बॉलची समाप्ती।
या दरम्यान भाऊ शिसवे यांचं देखील आगमन झालेलं आहे, त्यांना देखील विनंती असेल आपण देखील यायचं आहे आणि साहेबांचं स्वागत केलंय षटकाराने. चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर, लॉंग लॉंग बिग वे, माइटी ह्यूज मॅक्सिमम आउट ऑफ द पार्क, बिग 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 षटकार. मॅच 43 धावा धावपळ कवरती आहेत. अप्रतिम बॅटिंग कृष्णा मात्रे आपल्या टीमसाठी करतोय, संघनायकाची भूमिका त्याने बजावली आपल्या टीमसाठी, कारण की सेमीफायनलमध्ये मच्छिंद्र मात्रेने अप्रतिम सामना जिंकून दिलाय मात्रे बडा टीमला. यावी चांगला फटका आपण पाहतोय, इनसाइड आउटचा लाजवाब देखना नजाकत बरा फटका, हरीश आहे डीप मध्ये, डीप एक्स्ट्रा कव्हरला, चांगलं क्षेत्रक्षण आपण पाहतोय आणि 2 धावमीटर चेंडूवरती, धावसंख्या 2 पुढे सरकेल, 45 धावा धावफलकावरती आहेत. धावसंख्या 45 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक आपण पाहतोया 20 तिसरं मार्गस्थ आहे, गोलंदाज पुणे एकदा सज्ज होतोय जयदीप. यावी चांगला चेंडू आपण पाहतो, खोलवर टप्प्याचा फेकला होता बॅट अँड पॅडच्या मधून, खोदून करतो चेंडूला, चेंडू ट्रॅव्हल तो वाईड इस्ट लॉंग ऑनला, 1 धावमीटर चेंडूवरती आणि धावसंख्या 1 पुढे सरकेल, 46 धावा धावफलकावरती आपण पाहतोय, 46 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक आपण पाहतोय 22 मैदानावरती सुरू आहे तिसरं. यावी सुरेख टायमिंग, हेलिकॉप्टर उडवलाय, लँड कुठे होतोय, वाईड इस्ट लॉंग ऑन, सीमा रेषेच्या बाहेर, आकाशाला गवस निघालणारा गगनचुंबी बुलंदी पॉवरफुल षटकार. दीपक शिसवे यांच्याकडून आयवा जेलसाठी 200 रुपयांचं कॅश प्राइज आहे, षटकाराला जेलमध्ये कन्वर्ट करा आणि 200 रुपयांचं कॅश प्राइज मिळवा सन्माननीय दीपकजी शिसवे यांच्याकडून. सुवर्ण संधी प्रेक्षकांना देखील. अजून एक चांगला स्ट्रोक आपण पाहतोय, एक धाव तर कम्प्लीट केली, चांगलं क्षेत्रक्षण डीप लॉंग ऑन मध्ये होत आहे आणि 2 धावा कम्प्लीट, गुड रनिंग बिटवीन द विकेट, चित्याच्या वेगाने चित्याच्या चपळाईने या 2 धाव पूर्ण होत आहेत आणि पहिल्या 3 षटकांचा वाजवी खेळ समाप्त होतोय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 54 धावा. या दरम्यान सन्माननीय गणेशजी दळवी यांच्याकडून देखील शुभेच्छा आलेल्या आहेत मात्रेपाडा या टीमला. आपल्या भारताची संस्कृती आहे आणि ती संस्कृती जोपासली जाते सिद्धिविनायक क्रिकेट संघ आपटी यांच्या माध्यमातून. आलेल्या सर्व प्रेक्षकांचं आणि उपस्थित सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत आहे. मान्यवरांची मांदी आली आपण पाहू शकाल आपल्या व्यासपीठावरती. गोलंदाज सज्ज होतोय दीपक. यावेळीस लाईन पाहावी लागेल, लाईन चुकीची आहे, 55 वाईट साईड आहे. धावसंख्या 1 पुढे सरकेल, 55 धावा धावफलकावरती आहेत. अप्रतिम पार्टनरशिप बनवली ती म्हणजे राजेश मात्रे आणि कृष्णा मात्रेने, कारण की जर पाहिलं गेलं तर 7 धावसंख्येवरती पहिला फलंदाज बाजला होता आणि त्यानंतर 48 धावांची पार्टनरशिप बनवली आहे. यावी सुरेख टायमिंग,
स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच, मात्रेपाडा गावचा ब्रँड दाखवणारा ब्रँडेड षटकार कृष्णा मात्रेच्या बॅट मधून. फलकावरती 61 धावधाव फलकावरती पहिल्या चेंडूचे स्वागत करतो षटकाराने. यावेळी चांगला स्ट्रोक आहे, व्यवस्थित बॅट वरती येत नाहीये. क्षेत्रक्षक जज करतो सुरेख जेल टिपलाय, अप्रतिम आउटस्टँडिंग मॅग्निफिसंट जेल टिपलाय, डोळ्याचं पारण फेडणार क्षेत्रक्षक दाखवलंय. या चेंडूवरती फलंदाज बाद संगनायक कृष्णा मात्रे बॅक टू द पवेलियन, नवीन फलंदाज अल्पेश मात्रे. धावसंख्या धावफलकावरती 61 स्ट्राईक इन ला फलंदाज आपण पाहतोय. यावेळीस राजेश मात्रे अजून एक गुणवान खेळाडू आपण पाहतोय. यावेळीस मिस टायमिंग आहे फलंदाज बाद, अजून एक धक्का बसतोय या मैदानावरती मात्रेपाड्या टीमला. तिसरा धक्का राजेश मात्रे ची खेळी संपुष्टात. विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आहे नवीन फलंदाज आपण पाहतोय. मच्छिंद्र मात्र येतोय, सेमी फायनल मध्ये सामना जिंकून दिला होता मात्रेपाडा या टीमला, तोच फलंदाज आपण पाहू शकाल. नो स्ट्राईक इनला आणि स्ट्राईक इनला फलंदाज अल्पेश मात्रे. यावेळी चांगला स्ट्रोक आपण पाहतोय आणि चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर, आउट ऑफ द पार्क, यूज इट सिक्स. दोन चेंडू शिल्लक आहेत आणि दोन चेंडू मध्ये जर दोन षटकार आले मोहन शिसवे यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राईज. अल्पेश मात्रेसाठी सुवर्ण संधी आहे. सूरज शिसवे आणि विनीत शिसवे साहेबांचा हा संघ आहे, पुरस्कर्ते आहेत. पार्थ इलेवन मात्रेपाडा या टीमचे इन स्विंगिंग यॉर्करचा वापर करतोय, ज्याला क्रिकेटमध्ये ब्रह्मास्त्र म्हटलं जातं त्या ब्रह्मास्त्राचा वापर करतोय हा गोलंदाज दीपक. डॉट बॉलची समाप्ती. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 67 धावफलकावरती धावांचा डोंगर उभा केलाय. चौकार षटकांची आतिषबाजी केली आहे मात्रेपाडा या टीमने. यावीस मिस टायमिंग आहे, जेलची शक्यता असेल फलंदाज बाद. अजून एक धक्का बसतोय 4 षटकांच्या समाप्तीनंतर. 67 धावफलकावरती आणि 68 धावांचं लक्ष ठेवलंय या मैदानावरती मट्टीआई कुंदे या संघासमोर पार्थ इलेवन जय बोले मात्रेपाडा या टीमने. तर या स्पर्धेमध्ये 5 दिवस समालोचन करण्याची संधी दिली, त्याबद्दल सिद्धिविनायक क्रिकेट संघ आपटी राजेश शिसवे असतील आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं मी आभार व्यक्त करतोय. आमचे डीजे मास्टर अभिचं देखील मी आभार व्यक्त करतोय. आमचे साथी समालोचक योगेश मडवी यांचं देखील मी आभार व्यक्त करतोय. 10 क्रिकच्या संपूर्ण टीमचं मी आभार व्यक्त करतोय. इथल्या प्रेक्षकांचं मी आभार व्यक्त करतोय. हे दोन पंच आपण पाहतोय, जेपी पॅनलचे गुणवान पंच यांचं देखील मी आभार व्यक्त करतोय. ऋषी देसाई सर आणि रतन मानेरकर सर यांचं देखील मी आभार व्यक्त करतोय. इथल्या प्रेक्षकांचं मी आभार व्यक्त करतो आणि तुर्तास मी ते थांबतो. आपण कुठेच जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा आणि आपटीकर चषकाचा आनंद घेत राहा. 68 धावांचं लक्ष आहे. तत्पूर्वी वळूया आपण व्यासपीठावरती, काही सन्मान आहेत ते देखील आपण पूर्ण करूया. तर सन्माननीय सुभाष भेरले साहेबांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते
दीपक शिसवे साहेबांचा शुभ सन्मान करायचा आहे, जे माजी सरपंच आहेत आपटी मांजरली ग्रुप ग्राम पंचायतचे। तर माझ्यासोबत गेली पाच दिवस आपण पाहतोय अप्रतिम समालोचन ज्यांनी केलं आणि पाच दिवस खूप मोलाची साथ मला दिली आणि नक्कीच आयोजकांच्या विनंतीला ते मान देऊन आले, कारण की खूप बिझी शेड्यूल असतं। योगेश मडवी यांचं, जयेश शिसवे TDC बँक कर्मचारी आहेत आणि त्यांचा देखील आपण शुभ सन्मान करूया आपल्या व्यासपीठावरती। तर योगेश मडवी यांचं देखील मी विशेष आभार व्यक्त करतोय, कारण की आयोजकांच्या विनंतीला ते मान देऊन आले आणि पाच दिवस अप्रतिम समालोचन त्यांनी केलं, कारण की एक लेजंड कॉमेंटेटर आहेत, गेली 10 ते 12 वर्ष आपण त्यांना ऐकतोय, हिंदी असेल मराठी असेल या दोन्ही भाषेमध्ये समालोचन करताना असे अप्रतिम समालोचक। वळूया आपण घ्यायच्या दुसऱ्या सत्रामध्ये योगेश मडवे यांच्याकडे। थँक्यू, थँक्यू सो मच रोशन, पुन्हा एकदा जमलेल्या सर्व तमाम क्रीडाप्रेक्षकांचं स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक स्वागत। 68 धावेचा आव्हान मैदानावरती आहे आणि पहिलाच बॉल वरती टीट पॉट टॅट असं उत्तर देताना हा फलंदाज निलेशचा बॅट मधून चौकार। काही संघांचा समावेश स्पर्धेमध्ये होता, त्याच्यापैकी आपण पाहतो मेगा पाण्याचा सामना, ज्या सामन्याची आतुरतेने वाट पाहिली जात होती, ज्या सामन्याची आमच्या प्रेक्षकांनी वाट पाहिली, ज्या सामन्याची आमच्या आयोजकांनी वाट पाहिली, तो मेगा पाण्याचा सामना दोन ताकदवर टीम मध्ये। पुन्हा एकदा मोठा फटका जाईल बाउंड्री लाईनच्या पार, बॅक टू बॅक नीलेशच्या बॅट मधून दोन चौकार। तर दोन बॉल दोन चौकार येतात, काय जबरदस्त उत्तर दिलंय। ज्या प्रकारे बॅटिंग केली होती सुरुवातीला आपण पाहिलं, इथे समोर संघ होता मात्रेपाडा आणि सुरुवात दमदार झाली, त्याच फलंदाजीला उत्तर दिलंय। पुन्हा एकदा उडवलाय बॉल लेग स्टंपच्या वरनं बाउंड्री लाईनच्या बाहेर, नीलेश ऑन अ फायर आणि आईबा झेल त्या ठिकाणी प्रेक्षकांनी पकडलाय। तर यायचं त्या प्रेक्षक वर्ग आपल्यासाठी प्राइस आहे 200 रुपयाचं, कारण मी मगाशीच सांगितलं 100 रुपये देखील आमच्या आयोजक निश्चित कमलाकर भेरले यांच्याकडनं देखील 100 प्राइस आहे। यायचं आपण आपलं प्राइस घेण्यासाठी। टीमची धावसंख्या वेगाने होते 14 धावा, काय जबरदस्त उत्तर देत आहे, टीट पॉट डॅट जशास तसं उत्तर दिलंय, बारी बारी सबकी बारी, पहले तुम्हारी अब हमारी। कुंदे टीमचा खेळाडू मैदानावरती रन मशीन निलेश खेळतोय आणि सुरुवात काय दमदार पाहायला मिळते त्याच्या बॅट मधून। गोलंदाज तयार, समोर खेळतोय, यावेळेस इनसाइड आउटचा हा स्ट्रोक जाईल एक्स्ट्रा कव्हर, बाउंड्री लाईनला चिरून बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार।
जबरदस्त क्रिकेट प्रेक्षक वर्गाला पाहायला मिळाला. आज स्टँडर्ड क्रिकेट काय, आज क्वालिटी लेवलचं क्रिकेट काय हे प्रेक्षकांना पाहायला मिळालं. कारण या अंतिम मॅच मध्ये काय जबरदस्त बरसलाय, तब्बल 18 धावा 4 बॉल मध्ये. राजेश म्हात्रे पुन्हा एकदा, आत्ताचा फटका फसलाय, क्षेत्ररक्षक आहेत आणि नीलेशला माघारी परतवलाय. सामना संपल्यानंतर स्टंपला कोणी हात लावायचं नाहीये. स्टंप जर घेतले तर कमिटीकडनं तुम्हाला 5000 दंड आहे, लक्षात ठेवा. कारण त्या स्टंपच्या पाठीमागे आम्हाला भरपूर खर्च झालाय, तर निश्चित या ठिकाणी सामना भरपूर चांगला आहे. जिंकण्यासाठी लक्ष ठेवलं 68 धावेचं आणि आत्ता गरज आहे मैदानावरती. सुरुवात भरपूर चांगली झाली, 18 धावा आल्या, 50 धावेची गरज आहे. षडक क्रमांक आपला पहिला आपण पाहतोय या ठिकाणी. राजेश म्हात्रेने थोडस मागड षडक फेकलाय. एक आतापर्यंत जर पाहिलं तर 5 बॉल मध्ये 18 धावा देताना 1 विकेट टिपलाय. नवीन खेळाडू होत आहे तेजस सायकनपती. फटका भरपूर चांगला आहे, जातो गॅप मध्ये. क्षेत्ररक्षक येतील दूरवरनं. योगेश जोपर्यंत चेंडू उचलून फेक करेल तोपर्यंत मिळेल 2 धावा. पहिला ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि पहिला ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या टोटल 20 रन. यांचा सन्मान होईल ज्यांनी आम्हाला स्पर्धेला पाणी पुरवलंय. जल है तो कल है आणि आज ज्यांनी आम्हाला व्यवस्था करून दिली ते आमचे विनोद शिष्वे यांचा स्वागत होईल. तिरुपती बालाजी ग्रुप विनोद शिष्वे यांचं स्वागत आमच्या व्यासपीठावरती. ते अध्यक्ष तिरुपती बालाजी ग्रुपचे. तर जाऊया मैदानावरती. प्रेक्षक वर्ग बघा भरपूर संख्येने आणि मी मगाशीच सांगितलं की प्रेक्षक वर्ग मित्रांनो 3 प्रकारचे असतात, हौशे, नवशे आणि गवशे. हौशे प्रेक्षक तुम्हाला कुठे पाहायला मिळतील, मैदानाच्या जवळपास ते हौशे प्रेक्षक पाहायला मिळतील. नवशे प्रेक्षक थोडेसे दूरवर असतात आणि गवशे प्रेक्षक कुठे असतात तर दूरवर बसलेले. पिने वाले को मौका चाहिए क्योंकि राम की युग में पीते थे दूध, कृष्ण की युग में पीते थे घी और आज की कलयुग में पीते हैं दारू. फुकट में मिला तो दबा दबा के पिया असं एक प्रेक्षक मला सांगत होता. गोलंदाज तयार, फटका भरपूर चांगला आहे, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक आलेत आणि वेल कॅच. अजून एक खेळाडू मैदानाच्या बाहेर. तेजस बॅक टू द डगआउट. नंबर जर्सी, आज मात्र तुमचा सुपर संडे. आज जोरात असेल कारण 300 रुपयाचं प्राईज. आज मतलब चायनीज खाऊ नका कारण बर्ड फ्लूचे 7 सध्या सुरू आहे. तर कुमार खुश आहे कारण 300 रुपये मिळतील. आज युवा टॅलेंट बघा, एक झेलचं प्राईज 300 रुपये आणि सुपर संडेचा आनंद. काय जबरदस्त मॅच मैदानावरती पाहायला मिळते. कभी बाजी तर तो कभी बाजी उधर, ये क्रिकेट का दस्तूर आहे. वेगवान तेज तर्रार गोलंदाजी, मलंगड एक्सप्रेस याला संबोधलं जातं. योगेश म्हात्रे चा पहिला बॉल आला डॉट, पहिला बॉलवरती विकेट आणि दुसरा बॉलवरती डॉट. टीमची धावसंख्या एक आपण पाहतो 20 रन्स आणि गरज होती आता इथं मैदानावरती. 68 धावेचं टार्गेट होतं, आत्ता बनवायचे त्या 48 धावा. 48 धावा येणारे बॉल शिल्लक आहेत आपण पाहतोय. 16 बॉल शिल्लक आहेत आणि 48 धावेची आवश्यकता. फटका भरपूर चांगला आहे, घुटणे टेक, तमाशा देख आणि स्ट्रॉंग फटका सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. घेतला पाहिजे एकाच्या हातून, दुसऱ्याच्या हातून, तिसऱ्याच्या हातामध्ये नकोय, फक्त सिंगल ऍक्शन. तर धावसंख्या हा निश्चित या ठिकाणी आपण पाहतो, शहाने वाढते 26 रन. 42 धावेची गरज आहे. काय जबरदस्त मॅच आणि इथे यष्टांच्या पाठीमागे पायचं चेंडू जाईल की बाउंड्री लाईनच्या पार. मग शेवटचा मुमेंट
ला त्या ठिकाणी दोन धावा मिळा, एकूण तिसरी धाव त्या ठिकाणी आणि पंचांचा इशारा व्हाइट बॉल, वन प्लस फोर थ्री अशा चार धावा मिळतील आणि चार धावेनं टीमची धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळेल तीस धावा. आता गरज होती 38 धावेची मैदानावर. बॉल शिल्लक राहिलेत इथे 15 बॉल मध्ये बनवायचे त्या 38 धावा. काय जबरदस्त मॅच, प्रेक्षक वर्ग एन्जॉय करतात. अद्याप सामना संपला नाहीये कारण हा शेवटचा अंतिम सामना प्रेक्षक वर्ग एन्जॉय करतात. या अंतिम सामन्याला या ठिकाणी एन्जॉय करताना आमचे प्रेक्षक वर्ग, सुपर मॅच आमचे प्रेक्षक वर्ग या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. मात्र अद्याप मॅच संपला नाही कारण 38 धावेचं लक्ष येणाऱ्या मॅच मध्ये ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका. स्वप्न मनात धरलेलं कधीच मोडू नका. पावलो पावली येतील कठीण प्रसंग, फक्त ध्येय पूर्ण होईपर्यंत हार मानू नका. दोन्ही संघ तुल्यवर आहेत, ताकदवर आहेत. पडल्यानंतर बाउन्स आणि पंचांचा इशारा व्हाइट बॉल आणि वॉर्निंग देखील दिली गोलंदाज जोगेशला की आता जर बाउन्स फेकला तर तुला नो बॉल दिला जाईल. आणि आता एक धावीने संख एकतीस वरती पोहोचलाय आणि गरज ती 37 धावेची. 15 बॉल आणि 37 धावा. काय जबरदस्त मॅच प्रेक्षक वर्गाला पाहायला मिळतं आज या पूर्ण दिवसामध्ये. फटका पुन्हा एकदा ऑफसाईडला, क्षेत्ररक्षक येतात दूरवरनं, त्या ठिकाणी अल्पेश आणि चेंडू उचलून फेकतील तर मिळेल एक रन. एक रन बरोबर टीम पोहोचली 32 धावेवरती. सिंग डब्याच्या माध्यमातून संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करत आहे. कुंदे संघ कालला चांगला परफॉर्मन्स दाखवला आणि काल ड्रॉच्या माध्यमातून तो संघ लकी झाला आणि मेगा फायनलमध्ये पोहोचला. आज त्यांचं स्वप्न आहे या चमचमत्या ट्रॉफीला उचलण्याचं, चॅम्पियनशिप पटकावण्याचं. मात्र त्यांचं स्वप्न पूर्ण होईल का की मातेबडा टीमनं आज दिवसभरामध्ये प्रेक्षकांची मनं जिंकल्यात तो संघ चॅम्पियन ठरेल. समीकरण 36 धावेची गरज आहे. 14 बॉल शिल्लक आहेत, 36 धावा. वेगवान, बघा किती वेग या बॉल मध्ये. चेंडू पडल्यानंतर निश्चित खूप वेगाने निघून जातोय. यष्टी रक्षकाच्या हातामध्ये डाट बॉलची समाप्ती. समीकरण 13 बॉल आणि 36 धावेची गरज आहे. 11 बॉल मध्ये 32 झाल्यात तर आता 13 बॉल मध्ये 36 धावेची आवश्यकता. सामना कट टू कट आहे, सामना फायट होईल, सामना शेवटपर्यंत जरूर प्रेक्षकांना पाहायला मिळेल. योगेश मातेच्या या ओव्हर मधला अंतिम बॉल. प्रेक्षक भरपूर संख्येने आहेत आणि काय जबरदस्त प्रतिसाद राहिला. गेली 5 दिवस प्रेक्षकांची भरपूर साथ राहिली त्या सर्व प्रेक्षक वर्गाचं पुन्हा एकदा सिद्धिविनायक क्रिकेट संघ आपटी यांच्या वतीनं मी मनपूर्वक स्वागत करतो आहे. भरपूर चांगला बॉल, शेवटच्या बॉलवरती सिंगल डबलचा प्रयत्न. या ठिकाणी दुसरी धाव देखील कंप्लीट झाली. व्हेरी गुड रनिंग. टीमची धावसंख्या 34 वरती पोहोचली. 12 बॉल 34 धावेची गरज. काय जबरदस्त मॅच. तर रिझम असं थांबायचं आपण. तर मी आमंत्रित करतोय सन्माननीय बालचंद्र मस्कर साहेब जे या ठिकाणी उपस्थित, त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यावं या साहेब. कारण त्याचबरोबर रामचंद्र मस्कर साहेबांना देखील विनंती करेल की आपण देखील या ठिकाणी यायचं आहे. ज्यांच्या माध्यमातून आम्हाला स्पर्धेसाठी सहकार्य लाभलं त्यांना पुन्हा एकदा विनंती करेल. की त्याचबरोबर भाऊ कांबरे यांचं देखील सहकार्य लाभलंय, त्यांना देखील विनंती की व्यासपीठावरती यावं. तर स्पीच क्युरेटर ज्यांच्या माध्यमातून आपण जी खेळपट्टी बघतो, 5 दिवस पाटा खेळपट्टी आणि एक जबरदस्त प्रत्येक खेळाडूनं प्रत्येक टीमनं वर्णन केलं आणि प्रशंसा केली त्या खेळपट्टीची. अशी सुंदर खेळपट्टी बनवणारे रामचंद्र मस्कर आणि बालचंद्र मस्कर या दोन्ही पीच क्युरेटरचं मी मनापासून आभार व्यक्त करेल. तर गोलंदाज सज्ज होतो. 12 बॉल 34 झाल्यात. 12 बॉल मध्ये 34 धावीची गरज आहे. डीजे थोडासा आवाज द्या, डीजे थोडासा आवाज वाढवा. शेवटचा क्षण आहे, याच साठी केला होता टास्क की शेवटचा क्षण. गुड बाबा, शेवटचा क्षण मैदानावरती. बॉल भरपूर चांगला, इथे मात्र धाव घेण्याचा प्रयत्न. इथे एक रन मिळाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल मात्र या ठिकाणी दुसरी धाव घेताना पूर्णपणे यशस्वी झाले. 2 धावा मिळाल्या. बघा एक चूक किती महागात पडली आणि इथे त्या चुकीचं प्रायचित्य भोगताना 2 धावा मिळाल्या. टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 36. 11 बॉल घर बनवायच्यात. 32 धावा. 11 चेंडू 32 धावा. सूर्याची किरण हळूहळू आपल्यापासून दूर चालली आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना प्रेक्षक वर्ग एन्जॉय करतायत. काय जबरदस्त स्पर्धा राहिली. 5 दिवस स्टँडर्ड क्रिकेट पाहायला मिळालं, क्वालिटी लेवलचं क्रिकेट पाहायला मिळालं आणि आयोजन कमिटीचं मी आभार व्यक्त करेल. भरभरून प्रेम दिलं गेली 5 दिवस. आम्हाला देखील त्यांनी भरभरून प्रेम दिलं, आमच्या प्रेक्षक वर्गाने प्रेम दिलं, त्यांचं देखील मनापासून आभार व्यक्त करेल.
फटका बसला है मात्र चेंडू जो मिड विकेटला क्षेत्ररक्षक आले जो पर्यत बैकअप मध्य तो मिला दोन धाबा सिंगल डबल सिंगल डबल मध्यम कुंदे संघ पुढ़ सरकला है। टीम ची धाब संख्या 38 आणि गरज है 30 धाबे की। 10 चेंडू 30 धाबा काय जबरदस्त मैच संध्याकाळच्या या क्लायमेट मध्ये। कारण मी मगाशी सांगितलं की उल्हास नदी आणि बारवी नदी चा जो संगम है तो इथेच झालाय। त्याचबरोबर प्राचीन काली शिव मंदिर है। अनेक वसे लाभलेला हा वारसा लाभलेला गाँव अर्थात आपटी गाँव। फटका जातोय स्ट्रेट आणि इथे खराब क्षेत्ररक्षण हा चौकार नशिबाने दिली साथ आणि चेंडू सीमारेषा पलीकडे फरार। संगम आपण पाहिला उल्हास नदी आणि त्याचबरोबर बारवी नदीचा जो संगम आहे त्याच्याच बाजूला प्राचीन कालीन शिव मंदिर आहे। ही एक वारसा आहे मी म्हणेन या गावाला लाभलेला वारसा। आणि आज त्याच गावामध्ये ऐतिहासिक गावामध्ये ही चाललेली आपटीकर चषक भव्य आणि दिव्य हा क्रिकेटचा सोहळा याची देही या चढवा हा क्रिकेटचा देखणा सोहळा। आणि आज तुम्ही पाहतायत एक जबरदस्त क्रिकेट शेवटची मॅच जिंकण्यासाठी आपण पाहतो दोन्ही संघ प्रयत्न करतात। टीमची धावसंख्या 42 गरज आहे ती आता इथे जिंकण्यासाठी 26 धावेची। बॉल शिल्लक राहिलेत 8 चेंडू आणि 26 धावा। कोलवे टप्प्याचा बॉल समोर खेळतात पुन्हा एकदा चेंडू जाईल वाडीश लॉंगनला क्षेत्ररक्षक आहेत। दुसऱ्या धावेचा प्रयत्न आत्ता मात्र माघारी पडतील। समीकरण बदललंय 7 चेंडू 25 धावेची आवश्यकता। आता 25 धावेची गरज काय जबरदस्त संगीत ऐकायला मिळालं। एक तुम्ही म्युझिक ऐकला ही एक म्युझिक संध्याकाळी एक संघाची वरात निघणार आहे। आणि आज काय जबरदस्त खेळ केला प्रत्येक टीमचं कौतुक करूया। 40 पैकी 5 संघ यशस्वी झाले आणि 35 संघांचा गाशा गुंडाळला या स्पर्धेमध्ये। आणि आता मेगा पाण्याचा सामना काय जबरदस्त दोन्ही संघ खेळलेत। आज पूर्णपणे दिवस गाजवला मातेपाटा टीमनं। त्या संघ समोर खेळताना कुंदे संघाला 7 बॉल मध्ये 25 धावेची गरज आहे। खेळ अजून संपला नाहीये कारण कुंदे संघ सांगतोय की आम्ही लढतोय आमच्यामध्ये ताकद आहे। काय जबरदस्त त्यांचे फलंदाज केले आहेत। बॉल भरपूर चांगला वेगवान तेज तरार गोलंदाजी आणि हा बॉल येतोय डॉट। समीकरण बदललंय आता गरज आहे 6 बॉल 25 धावेची। आपण पाहतो 25 धाबेची गरज। तर प्रवीण शिष्वे आणि श्याम शिष्वे आपण लगेच संपर्क साधा कारण आता शेवटचा वेळ आला। आयोजन कमिटी आपण सर्वजण एकत्र या आणि आज या आयोजनकर्त्यांचं देखील आभार व्यक्त केले पाहिजे। काय जबरदस्त स्पर्धा भरवली आणि ती स्पर्धा यशस्वीरित्या आपण पाहतोय यशस्वी होते आणि आज त्यांचं देखील कौतुक करूया। शेवटचा ओव्हर 25 रनची आवश्यकता। आज सुपर संडे प्रेक्षक वर्ग एन्जॉय करतील ज्यांना बक्षीस मिळाले ते देखील एन्जॉय करतील। अशी रात्र त्याच खेळाडूंच्या आणि त्याच प्रेक्षकांच्या नावाबती आहे। आज सुपर संडे ते एन्जॉय करतील। असं म्हटलं जात आहे इस दुनिया में लाखो लोग रहते हैं, इस दुनिया में लाखो लोग रहते हैं, कोई हंसता है तो कोई रोता है, लेकिन लेकिन सबसे सुखी वही इंसान है जो रात को 2 पैक मार के सोता है। तर दव्या मैदानावर एक ओव्हर मध्ये 25 रनची आवश्यकता आहे। मॅच हाय व्होल्टेज आहे, मॅच संपला नाहीये, अद्याप दोन्ही संघ लढतायत कारण दोन्ही संघ ताकदवर आणि बलाढ्य आहेत। त्यामुळे आजचा हा मॅच पाहायचा आहे कशा प्रकारे असेल। कारण मी मगाशी देखील सांगितलं की जगात धाडस खेळाशिवाय कोणालाच यश मिळत नाही कारण ज्याच्यात हिंमत त्यालाच किंमत। फटका भरपूर चांगला आहे, इनसाइड आउटचा हा स्ट्रोक, एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर हा चौकार।
सन्माननीय बालू सुरोशी रायते गाँव यांना देखील विनंती करेल व्यासपीठापती यावं. आमचं व्यासपीठ बघा आज गजबजून भरलंय मान्यवरांनी आणि त्यांचा सन्मान देखील केला या आपटीकरांनी. ही संस्कृती आहे मित्रांनो, अतिथी देव भाव ही संस्कृती आहे आणि ती संस्कृती आणि परंपरा जपली आज या आपटीकर चषकाच्या माध्यमातून. व्हाईट बॉल, पाच बॉल विसावीची आवश्यकता. संध्याकाळ जरी झाली तरी हा क्रिकेटचा मैदान आणि या क्रिकेटचं युद्ध तुम्हाला भरपूर चांगलं पाहायला मिळेल. गोलंदाज तयार, यावेळीचा बॉल हवेमध्ये फलंदाज बाद आणि आत्ता मात्र चार बॉल वीस धावीची गरज आहे. आवश्यकता. फटका हवेमध्ये, क्षेत्ररक्षक जवळपास नाही आहेत मात्र जोपर्यंत बॉल वरती येतील तोपर्यंत मिळतील दोन धावा. तीन बॉल अठरा धावेची गरज आहे. रख हौसला व मंजर भी आएगा, पैसे के पास चलकर समंदर भी आएगा. थक कर ना बैठ ये मंजिल के मुसाफिर, तुझे मंजिल भी मिलेगी और मिलने का मजा भी आएगा. तीन बॉल अठरा धावीची गरज है. हा सामना कोण जिंकेल? आताची स्थिति मजबूत झाली आहे. पाच टू इलेवन मातेपाडा टीम च्या बाजूने. वेगवान बॉल, लगातार संघ खेळला पाचवी मॅच, चार मॅच जिंकल्यात आणि नेहमी जसं मी सांगत असतो की जो संघ नेहमी प्रत्येक मॅच जिंकत असतो, शेवटपर्यंत मॅच जिंकतो, तो खरा चॅम्पियन असतो. आणि आज लगातार पाचवी मॅच विजयाच्या उंबरठ्यावरती हे स्वप्न होतं मातेपाडा टीमचं आणि त्यांच्या पॅकर्सचं. आज पॅकर्सच्या चेहऱ्यावरती आनंद पाहायला मिळतोय. काय जबरदस्त खेळलं त्यांचा संघ. यावेळी बॉल हवेमध्ये आणि फलंदाज बाद. फक्त औपचारिकता, कारण हा सामना मातेपाडा टीमच्या बाजूने जुकलाय. अभिनंदन, आभार व्यक्त करूया सर्व प्रेक्षक वर्गाचं ज्यांनी पाच दिवस आम्हाला या ठिकाणी साथ दिली, उपस्थिती दाखवली, त्या प्रेक्षक वर्गाचा आभार व्यक्त करेल. ज्यांनी खेळपट्टी बनवली त्या पेस क्युरेटरचं आभार व्यक्त करेल. मंडप डेकोरेशन एक सुंदर मंडप उभा केलाय त्यांचं आपण आभार व्यक्त करूया. पंचांचा आभार व्यक्त करूया आणि पंचांचं आभार व्यक्त करूया. त्याचबरोबर आभार व्यक्त करूया आपण या सर्व स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या संघांचं. आमच्या कॉमेंटरी बॉक्समध्ये आमच्या लाईव्ह टेलिकास्ट, आमचे डीजे, आमचे स्कोरर, आमचे समालोचक या सर्वांचं पुन्हा एकदा आभार व्यक्त करेल. आणि सर्वात महत्वाचा आभार व्यक्त करेल ज्यांनी आम्हाला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली, ते सिद्धिविनायक क्रिकेट संघ आपटी, त्यांचं देखील मनापासून आभार व्यक्त करेल. आणि त्याचबरोबर रोशन संते यांचा मी मनापासून आभार व्यक्त करेल. मदत केली त्या सर्व दानशूरदात्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं आपण आभार व्यक्त करूया. आणि आजचा हा सामना जिंकून चॅम्पियन संघ ठरला या स्पर्धेमध्ये. पार्थ इलेव्हन मातेपाडा टीम रनर अप संघ या स्पर्धेमधला आपण पाहतोय मटियाई कुंदे संघ.
तर सर्व स्वयंसेवक विनंती है आपटी सिद्धिविनायक आपटी टीम से कि सर्व खुर्च्या आपण जमा करा, सर्व मंडपातल्या ज्या खुर्च्या आहेत त्यांनी सर्वांनी जमा करून ठेवा एकत्रित।
मानिवली पिंपलोली कुंदे आणि त्यानंतर मात्रेपाडा आणि रायते या पाची संघाची संगणक आपण यायचं आहे. संगणकांनी बसायचं आहे. मानिवली पिंपलोली रायते त्यानंतर कुंदे आणि मात्रेपाडा. तर विनंती असेल वळूया आपण. काही सन्मान शिल्लक आहेत ते मी पूर्ण करतोय. तर भालचंद्र मस्कर साहेब उपस्थित आहेत, त्यांना विनंती असेल आपण यायचं आहे पुढे आणि आपला देखील शुभ सन्मान केला जाईल व्यासपीठावरती. त्यानंतर रामचंद्र मस्कर साहेब आपण जर उपस्थित असाल तर आपण देखील यायचं आहे, आपला देखील शुभ सन्मान केला जाईल. कारण की सिद्धिविनायक क्रिकेट संघ आपटी यांच्या माध्यमातून स्वर्गीय अशोक शेठ गोविंद दलाल यांच्या स्मरणार्थ आपण ही आपटीकर चषक स्पर्धा पाहिली आणि ही स्पर्धा जिंकली ती म्हणजेच मात्रेपाडा या टीमने. तर ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलेलं आहे आणि त्या सर्व मान्यवरांचा आपण शुभ सन्मान करतोय आपल्या व्यासपीठावरती. रामचंद्र मस्कर साहेबांना विनंती असेल आपण या, आपला देखील शुभ सन्मान केला जाईल. भालचंद्र मस्कर यांना विनंती असेल आपण देखील यायचं आहे. भालचंद्र मस्कर साहेब आणि रामचंद्र मस्कर साहेब पिच क्युरेटर आहेत. अप्रतिम खेळपट्टी त्यांनी बनवली आहे. एकदा जोरदार आल्या, कारण की स्पोर्टिंग खेळपट्टी पहिल्या दिवशी 48 धावा हा हायेस्ट स्कोर होता आणि त्यानंतर 8 अर्धशतक आपण पाहिली या संपूर्ण स्पर्धेमध्ये. भालचंद्र मस्कर यांचे सुपुत्र आहेत, त्यांना विनंती असेल आपण यायचं आहे आणि आपला सन्मान आपण स्वीकार करायचा आहे. तर सन्माननीय भाऊ कांबरी साहेब उपस्थित आहेत. तर रवींद्र शिसवी साहेबांना विनंती करतो की आपले शुभ असते, भाऊ कांबरी साहेबांचा शुभ सन्मान करायचा आहे. आपल्या व्यासपीठावरती खूप सहकार्य केलेलं आहे या स्पर्धेला यशस्वी बनवण्यासाठी, त्यांचं देखील हार्दिकाधिक स्वागत आहे. प्लीज रवींद्र शिसवी आपण या, आपले शुभ असते आपण सन्मान करूया, तो म्हणजेच भाऊ कांबरे यांचा. तर रोहिदासजी भेरले साहेब विनंती असेल, कोणीही प्रतिनिधी असेल तर आपण देखील या, आपला देखील शुभ सन्मान केला जाईल. सुभाष भेरले यांना विनंती करतो आपण यायचं आहे. गोपाल शिसवे आणि सचिन शिसवे यांना विनंती असेल आपण यायचं आहे, आपला देखील शुभ सन्मान केला जाईल. रोहिदासजी बेरले साहेबांचे प्रतिनिधी आहेत आणि त्यांच्या वतीने हा सन्मान स्वीकारतात. तर नक्कीच ज्यांनी गेली 5 रात्र या मैदानाची आपण जर पाहिलं गेलं तर संरक्षण केलं आणि ते श्याम कुंडलिक शिसवे आणि प्रवीण शिवाजी शिसवे, तर दोघांना विनंती असेल आपण देखील यायचं आहे. कारण की खूप मौल्यवान गोष्टी आपल्या या मैदानावरती होत्या आणि या मैदानाचे मालक आपण पाहतोय मयूरी शेठ दलाल साहेब आणि निचिकेत शेठ दलाल साहेब देखील उपस्थित आहेत, त्यांचं देखील मी आभार व्यक्त करतोय. तसेच डीजे मास्टर अवी आपण देखील या, आपला देखील शुभ सन्मान केला जाईल. 5 दिवस प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारं संगीत त्याने सादर केलं आणि 5 दिवस आमच्या आवाजाची काळजी देखील घेतली. अवी यांचा आपण शुभ सन्मान करतोय. रोहिदासजी भेरले साहेबांचे प्रतिनिधी आहेत, भरत भेरले साहेब त्यांचा देखील आपण शुभ सन्मान करतोय. तर या स्पर्धेचे आयोजक सचिन शिसवे यांना देखील विनंती असेल आपण देखील यायचं आहे. तर डीजे मास्टर अवीचा शुभ सन्मान करतोय आपण व्यासपीठावरती.
सचिन शिसवे साहेबांना विनंती असेल की आपले शुभ हस्ते डीजे मास्टर अवीचा आपण शुभ सन्मान करूया। एकदा जोरदार टाळ्या डीजे मास्टर अवीसाठी। अप्रतिम संगीत गेले 5 दिवस आपण ऐकतोय, सुमधुर संगीत। तसेच मुजीम जुवारी साहेबांना विनंती असेल आपण देखील यायचं आहे। मंडप डेकोरेशनचे सर्वे सर्व आहेत सन्माननीय मुजीम जुवारी साहेब, आपण देखील या। प्रतिनिधी असेल तरी काही हरकत नाही आहे, आपण देखील यायचं आहे आणि आपला सन्मान आपण स्वीकार करायचा आहे। त्यानंतर गेली 5 दिवस आपण पाहतोय अप्रतिम समालोचन, आपण ऐकलं व्हॉइस ऑफ सिद्धी करवले, सिद्धी करवले गावचा बुलंद आवाज। गेली 12 वर्षे आपण त्यांना ऐकतोय हिंदी मराठी या दोन्ही भाषेमध्ये, आणि रायगड प्रीमियर लीग असेल त्यानंतर पनवेल प्रीमियर लीग असेल या दोन्ही स्पर्धांमध्ये देखील त्यांना आपण ऐकणार आहोत। योगेश मडवी यांचा शुभ सन्मान होतोय आपल्या व्यासपीठावरती, व्हॉइस ऑफ सिद्धी करवले। तसेच ज्यांनी ही स्पर्धा जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवली टेन क्रिकचा देखील आपण शुभ सन्मान करणार आहोत। टेन क्रिकचे प्रतिनिधी आपण पाहतोय भावेश मुंडे येत आहेत, त्यांचा देखील आपण शुभ सन्मान करतोय। एकदा जोरदार टाळ्या, कारण की 1 करोड व्ह्यूज या टेन क्रिकने पूर्ण केलेत। जसं आपण टेनिस क्रिकेट डॉट इन पाहतो, ज्याप्रमाणे ग्लोबल टेनिस क्रिकेट पाहतो त्याचप्रमाणे टेन क्रिकला आपण पाहतोय। अप्रतिम लाईव्ह टेलिकास्ट त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा ग्लोबल बनवण्याचं काम केलंय टेन क्रिकने। तसेच दोन पंच आहेत, तर विनंती असेल दोन्ही पंचांना की आपण यायचं आहे, रतन माणेरकर आणि ऋषी देसाई सर। तर विनंती असेल साहेबांना की आपले शुभ असते सन्मान करायचा आहे। एकदा जोरदार टाळ्या रतन माणेरकर यांच्यासाठी, मॅन फ्रॉम पालेगाव अंबरनाथ, अप्रतिम पंच आहेत आणि बबलू शिसवे साहेबांना विनंती असेल आपण यायचं आहे पुढे आणि आपला आपण रतन माणेरकर यांचा शुभ सन्मान करायचा आहे। रुपेश शिरार आपण देखील यायचं आहे, आपले शुभ असते आपण सन्मान करणार आहोत। आमचे साथी पंच आहेत ऋषी देसाई सर, मॅन फ्रॉम डोंबिवली, एक अप्रतिम पंच आपण पाहतोय, त्यांचा देखील आपण शुभ सन्मान करतोय। दोन्ही पंचांसाठी एकदा जोरदार टाळ्या। ऋषी देसाई सर, मॅन फ्रॉम डोंबिवली, खूप मोठं नाव आहे पंचांच्या भूमिकेमध्ये। तर प्रथमेश शिसवे यांना देखील विनंती असेल आपण देखील यायचं आहे व्यासपीठावरती। जे आयोजक आहेत त्यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करणार आहोत। मंडप डेकोरेटरचे आपण मुजीम जुवारी किंवा कोणी प्रतिनिधी असाल तरी या, आपण आपला देखील शुभ सन्मान केला जाईल। मंडप डेकोरेशनचे प्रतिनिधी आपण पाहतोय, त्यांचा आपण शुभ सन्मान करतोय। या व्यासपीठावरती अप्रतिम हे मैदान त्यांनी सजवलं, सुसज्ज व्यासपीठ, त्यानंतर खेळाडू कक्ष, प्रेक्षक कक्ष आपण पाहतोय हे त्यांनी सजवलं आणि या स्पर्धेला नक्की त्यांनी या स्पर्धेची शोभा वाढवली। तर थँक्यू सो मच मित्रांनो, खऱ्या अर्थानं आपण पाहिलं या विभागामध्ये नेहमीच ज्यांच्या आवाजाचा दमखम तुम्ही ऐकलाच, आणि याच 5 दिवस स्पर्धेमध्ये आप्टिकर चषकाला ज्यांनी भरभरून साथ दिली ते आमचे मित्र रोशन संते, व्हॉइस ऑफ गारिवली, आणि त्यांचा सन्मान आमच्या व्यासपीठावरती। मी सन्माननीय गोपाल शिसवेंना विनंती करेल की आपल्या शुभा हस्ते त्यांचा सन्मान करायचा आहे। रोशन संते यांचा आवाज तुम्ही नेहमीच या परिसरामध्ये ऐकतायत आणि आज देखील 5 दिवस त्यांचा समालोचन तुम्ही ऐकलं। तर चुकून जर कोणाचा सन्मान मानसन्मान राहिला असेल तर शब्दसुंगाने मी त्यांचा स्वागत करतोय, कारण बरेचशी मंडळी या ठिकाणी व्यासपीठावरती आली, सर्वांचं सन्मान झालं। आयोजकांच्या वतीनं जर चुकून कोणाचं सन्मान एखाद्याचं राहिला असेल तर मी शब्दसुंगाने त्यांचं स्वागत करतोय। तर एक सन्मान राहिला, गेली 5 दिवस आपण पाहतोय ज्या
फोटोग्राफरनं आपल्या सर्वांना त्याच्या कॅमेऱ्यामध्ये कैद केलं, मग स्वतः मात्र मुकाट फिरतोय. आज त्याचा सन्मान करूया आपण, त्याला देखील या ठिकाणी सन्मानित करूया आमच्या व्यासपीठावरती. आमचे फोटोग्राफर तर फोटोग्राफर आपण यायचं आहे आज, त्याचा सन्मान होईल. काय जबरदस्त छायाचित्र टिपले, क्षणचित्र या स्पर्धेचे आठवण नीत राहणारे क्षणचित्र त्यांनी टिपलेत आणि त्याचा सन्मान होत आहे. त्याचबरोबर मित्रांनो, खऱ्या तर आम्ही जे समालोचन केलं 5 दिवस, आणि असं म्हटलं जातं ना की समालोचकाच्या पाठीचा कणा हा गुणलेखक असतो, आणि 5 दिवस अचूक गुणलेखकाची भूमिका ज्यांनी पार केली ते आमचे गुणलेखक भूषण भोपी यांचा सन्मान होईल. तर भूषण भोपी या आपण. तर भूषण भोपी आमचा आवाज ऐकत असाल तर या आपण. त्याचबरोबर भूषण शिशवे अजून एक स्कोरर होते, त्यांनी देखील यायचं आहे. भूषण आपण देखील या. तर बालचंद्र मस्कर पीयूष क्रीडर जर कोणी प्रतिनिधी असेल तर या आपण, आपला सन्मान होईल. तर मित्रांनो, 5 दिवस आपण क्रिकेट स्पर्धा पाहिली, अतिशय सुरेख क्रिकेट झाला, प्रत्येक खेळाडूने आपला 100% दिला. 40 संघ होते, 40 संघांपैकी मी मगाशी सांगितलं की 35 संघांचा घाशा गुंडाळला, आणि त्याचपैकी 5 संघ यशस्वी झाले. त्याचपैकी आपण बघतो 5व्या क्रमांकावरती मानिवली संघ, 4व्या क्रमांकावरती पिंपळुली संघ, 3य मानकरी झाला, 3य क्रमांकाचा रायते इलेव्हन रायते, आणि मेगा फायनलमध्ये ज्या संघाला हार पत्करावी लागली तो कुंदे संघ, आणि या स्पर्धेचा चॅम्पियन संघ माथेपाडा संघ. या 5 संघांचं आपण प्रथम टायानं आपण स्वागत करूया. तर या ठिकाणी सन्मान होतो अजून एक. तर पुन्हा एकदा कोणाचा सन्मान जर राहिला असेल तर आम्ही आयोजकांच्या वतीनं त्यांचा शब्दसुंगाने स्वागत करत आहे. तर सर्वांचं सन्मान झालं, सर्व काही झालं. तर मित्रांनो, खऱ्या अर्थानं पाहिले या परिसरामध्ये, या परिसरामध्ये आपण पाहतोय एक अशी स्पर्धा ज्या स्पर्धेचं नाव लौकिक झालंय, आपटीकर चषक, आणि ही स्पर्धा भरवून आणली खऱ्या अर्थानं श्री सिद्धिविनायक क्रिकेट संघ आपटी, स्वर्गीय अशोक दलाल यांच्या स्मरणार्थ ती स्पर्धा होती. आणि या पूर्ण आयोजन कमिटीसाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या. सुरेख आयोजन मी म्हणेन भरपूर चांगलं, प्रत्येक जण प्रेमात पडेल असं सुंदर आयोजन. दरवर्षीप्रमाणे स्पर्धा मित्रांनो याही वर्षी मोठ्या उत्साहानं पाहायला मिळाली. आणि तर आता वळणार आहोत आपण, जास्त वेळ घेत नाही आहे, बक्षीस समारंभाकडे. शेवटचा मॅच भरपूर चांगला होता आणि शेवटचा मॅचचा मान ऑफ द मॅच चा मानकरी ठेवतोय मात्रेपाडा टीमचा, त्यानं 33वीची खेळी केली तो कृष्णा मात्रे. तर निश्चित ज्यांच्या माध्यमातून आम्हाला मॅन ऑफ द मॅचच्या सर्व ट्रॉफ्या लाभल्यात, तर मी त्यांना विनंती करेल. सन्माननीय कमलाकरजी नाता भेरले, स्वर्गीय नाथात रघुनाथ भेरले यांच्या स्मरणार्थ त्या ट्रॉफ्या आम्हाला उपलब्ध करून दिल्यात, आणि त्यांच्या शुभाचे आपण सन्मानित करूया. मच्छिंद्र मॅन ऑफ द मॅचचा मानकरी होत आहे. वेल वेल प्लेड मच्छिंद्र. तर या स्पर्धेमधला क्षेत्ररक्षक मित्रांनो, चांगलं क्षेत्ररक्षण महत्त्वाचं असतं. किंवा तुम्ही मॅच खेळता, कारण त्यावेळीस तुमच्या टीमला क्षेत्ररक्षक चांगले असले तर निश्चित तुमची पकड देखील मजबूत होते. असं क्षेत्ररक्षण ज्या क्षेत्ररक्षकानं केलं आणि त्या क्षेत्ररक्षकाला या स्पर्धेच्या वतीनं आपण पाहतोय त्याला शूज देऊन सन्मानित केलं जाईल. तर त्या खेळाडूसाठी शूज आहेत आणि तो खेळाडू ठरेल या स्पर्धेमधला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. तर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक बेस्ट फिल्डर अवॉर्ड गोज टू द कुंदे संघाचा विकी शेलार. जबरदस्त बॅक साईडला जाऊन त्यानं झेल टिपला विकेट, बिलकुल एक चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातनं तो विकी शेलार ठरतोय उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, आणि शूज देऊन त्याला सन्मानित केलं जाईल. मी आमंत्रित करेल मनोज शिशवे यांच्या शुभाचे या खेळाडूला
शूज देऊन सन्मानित केले जात आहे. तर विकी बेल, तर खऱ्या अर्थानं अशीच दिवाळी आम्ही आमच्या मनामध्ये आम्ही एकत्र राहू आणि एकीने असंच खेळत राहू. थँक्यू सो मच महेश, आपण कौतुक करूया आणि जबरदस्त खेळायला वेल प्लेड महेश. 104 धावा मित्रांनो या खेळाडूने बनवल्या. तर जाऊया आपण पाचव्या क्रमांकामध्ये. जो संघ ठरेल पाचव्या क्रमांक आणि ती ट्रॉफी आणि त्या संघाला प्राईज देऊन सन्मानित केलं जाईल. तर नंदकुमार शिशवे साहेबांना विनंती करेल आपण व्यासपीठामध्ये यावं, पाचव्या क्रमांकाची ट्रॉफी आणि कॅश प्राईज देऊन आपण सन्मानित करणार आहोत ज्या संघाला, ज्या संघानं कामगिरी भरपूर चांगली केली तो संघ आहे मानिवली संघ. यायचा कॅप्टन अतुल गायकर येत आहेत टीमचे कॅप्टन आणि त्या संघाला आपण इथे ट्रॉफी आणि प्राईज देऊन सन्मानित करणार आहोत. रोख रक्कम 10,000 रुपये आणि भव्य आणि दिव्य अशी ट्रॉफी देऊन त्या संघाला सन्मानित केले जात आहे. वेल भरपूर चांगला खेळ राहिला त्या टीमचा देखील, मात्र त्यांची जी लढत होती ती लढत हरल्यानंतर त्या संघाला पाचव्या क्रमांकापती ते टीम बरोबर आणि तो संघ परास्त झाला आणि पाचवा क्रमांक. तर या स्पर्धेमधला चतुर्थ क्रमांक ठरलाय तो संघ आणि त्या संघाला ट्रॉफी देऊन सन्मानित करूया. तर आमंत्रित करेल तर अशाताई दलाल यांना विनंती करूया आपण या व्यासपीठावरती आपल्या शुभाचे ही ट्रॉफी आणि प्राईज देऊन सन्मानित केलं जाईल. संघ आहे चतुर्थ क्रमांकाचा माणकरी पिंपलोली संघ. तर पिंपलोली संघ कॅश प्राईज देऊन त्यांना सन्मानित केलं जातं 10,000 रुपये आणि भव्य आणि दिव्य अशी ट्रॉफी देऊन टीमला सन्मानित केलं जात आहे. पिंपलोली टीमचे कॅप्टन चेहऱ्यावरती आनंद आहे कारण आज त्यांना यश लाभलंय. तर या स्पर्धेमधला तृतीय क्रमांकाचा माणकरी ठरणारा संघ त्या संघाला ट्रॉफी देऊन आपण सन्मानित करणार आहोत. तृतीय क्रमांक तर अमृतताई दलाल यांना विनंती करेल आपण व्यासपीठामध्ये यावं. अमृतताई दलाल यांच्या शुभाचे तृतीय क्रमांकाचा माणकरी ठरलेला हा संघ आपण पाहणार या स्पर्धेमध्ये ज्या संघाची कामगिरी भरपूर चांगली राहिली मात्र सेमी फायनलमध्ये त्या संघाला परास्त व्हावं लागलं आणि तो संघ ठरतोय तृतीय क्रमांकाचा मानकरी रायते 11 रायते संघ. तर रायते 11 रायते संघ आपण पाहतो एक जबरदस्त कामगिरी राहिली. तर मी निश्चित आर्मी मॅन रायते संघाचे योगेश घाबट विनंती करेल या आपण आर्मी मॅन आहेत एकदा जोरदार टाया होऊ द्या. आज सुट्टीमध्ये आहेत आणि आपल्या टीम सोबत आपल्या टीमला सपोर्ट करत आहेत आणि निश्चित 5 दिवसानंतर पुन्हा आपली ड्युटी निभावणार आहेत. तर त्यांचा सन्मान देखील आम्ही विशेष सन्मान करणार आहोत आमच्या आयोजन कमिटीद्वारे. योगेश सर आपण यायचं प्लीज. आज देशासाठी जे आपल्यासाठी नेहमी सीमेवरती उपस्थित असतात त्यांचा सन्मान होतो आपल्या व्यासपीठामध्ये. योगेशजी, योगेशजी गाबट सर थँक्यू सो मच. तर आपण जाणार आहोत या ठिकाणी द्वितीय क्रमांकाकडे. तर प्राईज आणि ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यासाठी निचिकेत सेठ दलाल साहेबांना विनंती करेल आपण याबाब आणि त्याचबरोबर तर या ठिकाणी द्वितीय क्रमांक. मित्रांनो भरपूर चांगला खेळ राहिला ज्या संघाचा, काल देखील ज्या संघानं लकी ड्रॉच्या माध्यमातून मेगा फायनलमध्ये प्रवेश केला मात्र आज शेवटच्या क्षणाला मेगा फायनलमध्ये त्यांना हार पत्करावी लागली तो संघ ठरतोय द्वितीय क्रमांकाचा कुंदे संघ. तर दुंदा सेलार माजी क्रिकेटपटू यांनी देखील यायचं कॅप्टन या आपण मटी आई कुंदे संघ ठरतो या स्पर्धेतला रनर अप संघ. एकदा जोरदार टाया जबरदस्त प्रदर्शन राहिला आणि त्या टीमला कॅश प्राईज या ठिकाणी
25,000 25,000 आणि भव्य आणि दिव्य अशी आप्टिकर चषक देऊन सन्मानित केले जात आहे. तर आप्टिकर चषकाचा रनरअप संघ ठरलाय. तर या ठिकाणी आपण पाहतोय जबरदस्त खेळ राहिला टीमचा आणि कोंदे संघ रनरअप संघ ठरला या स्पर्धेमध्ये. भरपूर चांगला योगदान राहिला. तर निश्चित आपण धुंदा शेलार देखील भरपूर चांगला सपोर्ट राहिला. गेली दोन दिवस आपल्या टीम सोबत आहेत. तर एक सन्मान होणार आहे मित्रांनो, विशेष सन्मान खऱ्या अर्थाने आपल्याला पाहायला मिळतं. जे ग्राउंड तुम्ही पाहता खूप चांगला खेळ झाला या ग्राउंड वरती आणि एक उत्कृष्ट असं ग्राउंड आपण पाहतोय. त्या ग्राउंडचे मालक आणि त्याचबरोबर प्रथम क्रमांक चे प्राइज आणि त्याचबरोबर 5 नंबरच्या ट्रॉफ्या ज्यांच्या माध्यमातून आम्हाला आल्या ते सन्माननीय मयुरेश शेठ दलाल यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊ द्या आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी आमच्या व्यासपीठावरती होईल. यायचंय दादा व्यासपीठावरती. तर आम्ही स्पर्धेचे आयोजक आमचे राकेश त्याचबरोबर आमचे पूर्ण आयोजन कमिटी यांच्या माध्यमातून साहेबांचा सन्मान करतोय. झुकल्या बाकल्या गर्विष्ठ माना साहेबांच्या माध्यमातून मित्रांनो गेल्या आमच्या 5 ट्रॉफ्या ज्या चमचमणाऱ्या होत्या त्या ट्रॉफ्या आणि पहिल्या क्रमांकाचं प्राईज साहेबांकडे लाभलाय त्यांचा आपण सन्मान करतो आमच्या व्यासपीठावरती. सन्मान एका व्यक्तिमत्वाचा सन्मान आमच्या या दादांचा कारण ज्यांच्या माध्यमातून आम्ही ग्राउंड उपलब्ध झालंय आणि ही स्पर्धा यशस्वी देखील झाली. तर थँक्यू. तर आपण तर मयुरेश दादा एक दोन शब्द या स्पर्धेबद्दल आपण व्यक्त करा. दोन शब्द व्यक्त करा या स्पर्धेबद्दल. एक चांगली स्पर्धा आपल्या आप्टिकर चषक या स्पर्धेबद्दल तुम्ही काय सांगाल? सुंदर आयोजन सगळ्यांचं आणि सगळ्या टीम्सला कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि हारले जिंकले काही नाही, ऑल टीम्स प्लेड व्हेरी गुड. सगळ्या मॅचेस एकदम सुंदर झाल्या इकडे. थँक्यू सर. थँक्यू. आणि आपण जाऊया मालिका वीर या स्पर्धेमधला मॅन ऑफ द सिरीज. आणि कूलर असेल त्या खेळाडूला तर तो कूलर आणि ट्रॉफी देण्यासाठी आपण प्रथम आमंत्रित करूया. मयुरेश दलाल साहेबांना आपल्या तर मयुरेश दलाल साहेबांच्या शुभाचे मॅन ऑफ द सिरीजची ही ट्रॉफी आणि कूलर देऊन या ठिकाणी सन्मानित केलं जाईल. पूर्ण मयुरेश दलाल आणि पूर्ण कमिटीद्वारे त्यांच्या शुभाचे या खेळाडूला सन्मानित केलं जाईल. तर मॅन ऑफ द सिरीज ज्या खेळाडूनं गोलंदाजी त्याचबरोबर त्याचं क्षेत्ररक्षण आणि त्याची फलंदाजी हे तिन्ही क्षेत्र गाजवले तो ठरतोय मालिकावीर. The man of the series award goes to the खेळाडू ठरतोय मालिकावीरचा मानकरी. मॅन ऑफ द सिरीज अवॉर्ड गोज टू द ज्या खेळाडून भरपूर चांगली कामगिरी केली आणि तो खेळाडू ठरतोय मालिकावीरचा मानकरी. मातेपणे संघाचा एकही खेळाडू नाहीये तर संघ या ठिकाणी मानिवली संघाचा रन मशीन मुकेश गायकर मॅन ऑफ द सिरीज. 126 रन्स त्याचबरोबर 2 विकेट ही त्याची बहुमूल्य कामगिरी आणि त्याला सन्मानित केलं जाईल. दानिवली चषकामध्ये सध्या आपण पाहिलं तर मुकेश खेळतोय आणि आज त्यांचा प्लेयर या ठिकाणी अतुल आलाय. अतुल गायकर या ठिकाणी आलाय. निश्चित संघ आपण पाहिला मानिवली संघ 5 क्रमांकावरती होता. मग काय जबरदस्त खेळ राहिला. जी बॅटिंग आपण पाहिली खूप चांगला खेळ राहिला आणि तो ठरतोय मालिका वीर सामान करीन. तर इथं निश्चित या स्पर्धेमध्ये आपण पाहिला आज ज्या संघाला या ठिकाणी आमंत्रित केलं अर्थात मलंगड परिसरातनं येऊन आपल्या नावाची हुकूमत चालवली जो संघ आहे मात्रेपाडा 5-11 मात्रेपाडा संघ या स्पर्धेचा चॅम्पियन संघ. तर निश्चित दलाल साहेब आपण देखील या सपरिवार आणि त्यांच्या शुभाचे
रोख कॅश प्राईज 50,000 रुपये आणि त्याचबरोबर भव्य आणि दिव्य अशी ऑप्टिकल चषक देऊन सन्मानित केलं जाईल. मातेबाडा टीम या स्पर्धेचा चॅम्पियन. रोख कॅश प्राईज 50,000 रुपये आणि भव्य आणि दिव्य अशी ऑप्टिकल चषक तुम्ही पाहतायत या संघाला देऊन सन्मानित केलं जात आहे. चॅम्पियन संघ या स्पर्धेमधला आपण पाहतोय ऑप्टिकल चषक 2021 हा चॅम्पियन संघ ठरलाय. पार्थ इलेव्हन मातेबाडा टीम जबरदस्त खेळ राहिला आज पूर्णपणे दिवसभरामध्ये 5 मॅच त्या संघाने जिंकल्यात. वेल वेल प्लेड भरपूर चांगला खेळ राहिला पूर्ण टीमचा आणि आज जो परफॉर्मन्स आपण पाहिला मैदानावर भरपूर चांगला होता. अभिनंदन करूया आपण पाचशे टीमचं ज्या संघांचा खेळ भरपूर चांगला राहिला आणि आज ऑप्टिकल चषक हे यशस्वी झालं. किरण मात्र एक मिनिट संपर्क साधा. तर निश्चित आपण पाहतोय पार्थ इलेव्हन मातेबाडा टीम या स्पर्धेचा चॅम्पियन संघ आहे. फटाक्यांची आतिषबाजी स्पर्धा संपन्न होतोय आणि त्याचं शुभ संकेत कारण ही स्पर्धा ऑप्टिकल चषक पुन्हा एकदा तुम्हाला 365 दिवस वाट पाहावी लागेल या स्पर्धेची निश्चित मित्रांनो. आणि ही स्पर्धा या ठिकाणी आपण तर स्पर्धेतला चॅम्पियन संघ 365 दिवस मित्रांनो पुन्हा एकदा वाट पाहावी लागेल. तर धन्यवाद सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक आभार ज्यांनी क्रिकेट स्पर्धेसाठी आम्हाला सपोर्ट केला सर्व खेळाडू प्रेक्षक वर्ग पुन्हा एकदा ऑल ऑफ सर्वांचा आभार करूया. आणि ही स्पर्धा ऑप्टिकल चषक इथे समाप्त होत आहे. भेटू पुन्हा एकदा 365 दिवसांनी आणि तत्पूर्वी मी आपली रजा घेतोय. जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय. प्रेक्षक निश्चित आपण आयोजक कमेटी आपण खुर्शात जमा करा. थँक्यू सो मच.